यस कंटिन्यू. ओके सर. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वाती सुभाष गायकवाड, रिसर्च स्कॉलर, शिक्षणशास्त्र संकुल स्वामी रामानंद तीर्थ, मराठवाडा विद्यापीठ नांदेडतील. माझी शैक्षणिक अर्हता एम ए इंग्लिश, एम ए हिस्ट्री, एम एड शिक्षणशास्त्र विषयात महाराष्ट्र सेट पास. आज आपण स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत झालेल्या पेट 2022 चा एज्युकेशन पेपरचे एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. हा पेपर एकूण 50 प्रश्नांचा आहे आणि त्याला दिलेला वेळ एकूण 60 मिनिटाचा आहे. ह्या पेपरला निगेटिव्ह मार्किंग नाहीये. एका प्रश्नाला 1 मार्क असा ह्या पेपरचा फॉर्मॅट आहे. तर चला तर आपण प्रश्न फर्स्ट पाहूया. फर्स्ट क्वेश्चन, अ लेवल ऑफ 0.01 इज बेटर दॅन 0.05 वाईल ॲज 0.001 इज बेटर दॅन. 0.05 स्तरापेक्षा 0.01 स्तर अधिक चांगला आहे, तर 0.001 स्तर कशापेक्षा अधिक चांगला आहे असा हा प्रश्न आहे. त्याचे ऑप्शन पाहूया. ऑप्शन फर्स्ट 0.01, ऑप्शन सेकंड 0.02, ऑप्शन थर्ड 0.34, ऑप्शन फोर 0.76. तर 0.05 स्तरापेक्षा 0.01 स्तर अधिक चांगला आहे, तर 0.001 स्तर हा कशापेक्षा चांगला आहे असं विचारलेलं आहे. तर 0.001 स्तर हा कशापेक्षा चांगला आहे, तर फर्स्ट ऑप्शनचं त्याचं आन्सर आहे 0.01. तर का, तर हे काय स्टॅटिस्टिकल सिग्निफिकन्स असतात, याच्यामध्ये पी व्हॅल्यू हा मोजला जात असतो, ज्यामध्ये 0.001 ह्या काय बेटर दॅन 0.01, विच बेटर इज टेस्ट असतात जे काही नल हायपोथिसिस त्याच्यामध्ये तपासला जातो. 0.05 स्तर म्हणजे काय, याच्यामध्ये काय 5% रिस्क असती जी इनकरेक्ट नल हायपोथिसिसला रिजेक्शन करण्याची, आणि 0.02 मध्ये काय असते की 2% रिस्क असती जी इनकरेक्ट रिजेक्शन ऑफ नल हायपोथिसिस. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे फर्स्ट ऑप्शन. फर्स्ट क्वेश्चनचं फर्स्ट ऑप्शन हे उत्तर आहे 0.01. क्वेश्चन सेकंड, ऍक्शन रिसर्च इज ऑर्डिनरीली कन्सर्न विथ प्रॉब्लम. कृती संशोधन सामान्यत असतो. फर्स्ट ऑप्शन दिलेला आहे ऑफ जनरल नेचर, सामान्य प्रकृती. ऑप्शन सेकंड, आर ऑफ इमिडिएट कन्सर्न अँड कॉल फॉर इमिडिएट सोल्युशन, तात्काळ जाणवणाऱ्या समस्या व तात्काळ उपायांसाठी सुरू करावयाच्या. थर्ड ऑप्शन दिलेला आहे कॉन्स्टिट्यूटिंग युनिव्हर्सल ट्रुथ्स, वैश्विक सत्याने समाविष्ट. ऑप्शन फोर दिलेला आहे हॅव अ लॉन्ग रेंज इम्प्लिकेशन, दीर्घ विस्तारक्षम उपायोजन असलेल्या. तर आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर आहे बी, कृती संशोधन कशासाठी केले जाते की तात्काळ जाणवणाऱ्या समस्या व तात्काळ उपायासाठी सुरू करायचं असते. ऍक्शन रिसर्च इज अ फिलॉसॉफिकल रिसर्च मेथड. ऍक्शन रिसर्च ही काय, एक फिलॉसॉफिकल रिसर्च मेथड असते, आणि ही ऍक्शन रिसर्च ही कर्ट लेविन हे कृती संशोधनाचे जनक मानले जातात. कृती संशोधनामध्ये काय असते, सहभागी किंवा सहकार्यात्मक प्रतिक्रिया प्रक्रिया असते. याच्यामध्ये शिक्षण पद्धतीमध्ये काय सुधारणा करण्यासाठी ह्या प्रक्रियांचा वापर केला जात असतो, आणि कृती संशोधनामध्ये काय असते की मूल्यांकन चिंतन या पद्धतीचा वापर केला जात असतो. यामध्ये काय असते, प्रथांमध्ये बदल आणण्यासाठी किंवा पुरावे गोळा करण्यासाठी या कृती संशोधनाचा वापर केला जात असतो. कृती संशोधनामध्ये काय, एक सायकल असते, चक्र असते, जे 4 टप्प्यांमध्ये केला जात असते. फर्स्ट काय, त्याच्यामध्ये नियोजन असते म्हणजेच काय प्लॅनिंग, कृती म्हणजेच ऍक्शन, निरीक्षण म्हणजे ऑब्झर्वेशन, चिंतन म्हणजे काय रिफ्लेक्शन. हे स्टेप बाय स्टेप ऍक्शन रिसर्च मध्ये केला जाते. फर्स्टली प्लॅनिंग केला जाते, नंतर त्याचं ऍक्शन घेतल्या जाते, ऍक्शनवर ऑब्झर्वेशन केल्या जाते, आणि शेवटी त्याचं रिफ्लेक्शन पाहिलं जाते. हे कृती संशोधन प्रक्रियेच्या पद्धतीमध्ये याचा वापर होत असतो. आणि याच्यामध्ये काय असते की समस्या ओळखणे किंवा संबंधित साहित्य पाहणे किंवा बदल किंवा हस्तक्षेपांचे डिझाईन करणे, डाटा गोळा करणे, विश्लेषण करणे, आणि निष्कर्षांवर चिंतन करणे, आणि त्यांच्या परिणामावर आधारित सुधारणा करणे, हे सगळ्या काय कृती संशोधनामध्ये येत असतात. तर आपल्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर बी आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 3, एज्युकेशनल टेक्नॉलॉजी कोर्स हॅज ट्रूली पेव्ड द वे फॉर लर्नर टू बिकम. शैक्षणिक तंत्रविज्ञान अभ्यासक्रमाने विद्यार्थ्यांना डॅडाश होण्याचा मार्ग खऱ्या अर्थाने उपलब्ध करून दिला आहे. फर्स्ट ऑप्शन दिलेला आहे याच्यामध्ये अवेअर, जागरूक, ऍप्रिसिएटिव्ह, आस्वाद, इक्विप्ड, सुसज्ज. सेकंड ऑप्शन दिलेला आहे ऑनेस्ट, प्रामाणिक, वाईज, हुशार, अवेअर, जागरूक.
ऑप्शन थर्ड दिलेला आहे इफेक्टिव्ह ऑनेस्ट वाईज प्रभावी प्रामाणिक आणि हुशार. ऑप्शन फोर दिलेला आहे क्रिएटिव्ह वाईज ऑनेस्ट सृजनशील हुशार आणि प्रामाणिक. शैक्षणिक तंत्र विज्ञानाने अभ्यासक्रमांमध्ये काय विद्यार्थ्यांना काय केलेलं आहे अवेअर केलेला आहे अप्रिशिएट केलेला आहे इक्विप केलेला आहे. तर या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर फर्स्ट ए येते. आणि प्रामाणिक वाईज ह्या सगळ्या गोष्टी हे नंतरच्या झाल्या. तंत्रविज्ञानामध्ये काय जागरूक होत असते आणि 21वं हे सध्याचं युग हे काय टेक्नॉलॉजिकल झालेलं आहे. प्रत्येक गोष्ट टेक्नॉलॉजीच्या मदतीशिवाय आपण घेत असतो. प्रत्येक गोष्ट हे म्हणजे अप टू डेट आपल्याला याची माहिती मिळत असते. जर एखादा मुद्दा असेल तर आपण त्याला लगेच चेक करून पाहतो. तर कशाच्या साह्याने ते शैक्षणिक तंत्रज्ञानाच्या साह्याने. म्हणून या प्रश्नाचं उत्तर ए आहे अवेअर अप्रिशिएटिव्ह आणि इक्विप्ड. क्वेश्चन नंबर फोर इन अ फॅमिली सोशलायझेशन ऑफ अ चाइल्ड इज पॉसिबल ड्यू टू विच टेंडन्सी ऑफ हिज. एखाद्या कुटुंबात बालकाचे सामाजिकरण त्याच्या कोणत्या प्रवृत्तीमुळे शक्य होते. फर्स्ट ऑप्शन दिलेला आहे इनिशिएशन आरंभ. ऑप्शन सेकंड दिलेला आहे सिम्पथी सहानुभूती. ऑप्शन थर्ड दिलेला आहे स्पोर्ट्स क्रीडा. आणि ऑप्शन फोर दिलेला आहे डिफेन्स संरक्षण. प्रश्न काय विचारलेला आहे एखाद्या कुटुंबात बालकाबद्दल विचारलेलं आहे. एखाद्या कुटुंबात बालकाचे सामाजिकरण त्याच्या कोणत्या प्रवृत्तीमुळे शक्य असते. तर बालकाचे कशा म्हणजे प्रवृत्तीमुळे काय शक्य असते. बालकांचं काय आरंभपासून असते इनिशिएशन असते. सिम्पथी स्पोर्ट्स हे सगळे काय नंतरच्या आलं. बालकाचं सुरुवातीला बालक जेव्हा सामाजिकरणामध्ये येतो ते त्याच्या कुटुंबाद्वारे समाजाद्वारे ते काय सुरुवातीला आरंभापासून होत असते. म्हणून चौथ्या प्रश्नाचं उत्तर ए आहे आरंभ. नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर फिफ्थ द लॉन्च ऑफ अ सॅटेलाइट चॅनल बाय इग्नू ऑन 26 जनवरी 2003 फॉर टेक्नॉलॉजिकल एज्युकेशन फॉर द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ डिस्टन्स एज्युकेशन इज. दूरस्थ शिक्षणाच्या वाढ व विकासासाठी तांत्रिक शिक्षणासाठी 26 जानेवारी 2003 रोजी इग्नो द्वारा सुरू केलेली उपग्रह वाहिनी डॅडॅश आहे. फर्स्ट ऑप्शन दिलेला आहे एकलव्य चॅनल. सेकंड ज्ञानदर्शन चॅनल. ऑप्शन थ्री दिलेला आहे राजश्री चॅनल. आणि ऑप्शन फोर दिलेले आहे नन ऑफ दिस. यापैकी काहीही नाही. तर दूरस्थ शिक्षणाच्या वाढ विकासासाठी 26 जानेवारी 2003 रोजी इग्नोनी एकलव्य चॅनल हे उपग्रह वाहिनी काय सुरू केलेली आहे. त्याच्यामध्ये काय याचा उद्देशच काय आहे की म्हणजे प्रेक्षकांना काय की IIT ह्या वर्गखोल्या काय त्यांच्या दारापाशी पोहोचणे हा त्यांचा काय उद्देश आहे. आणि हे तंत्र शिक्षणासाठी काय समर्पित एक चॅनल आहे ज्याच्यामध्ये काय विविध IIT मध्ये जनरेट केलेले कार्यक्रम चालवले जातात. आठवड्याच्या दिवशी IIT मध्ये जनरेट केलेले विविध विषय व्हिडिओ अभ्यासक्रम आणि रविवारी स्पेशल इंटरेस्ट प्रोग्राम घेण्यासाठी काय एक चॅनलची रचना तयार करण्यात आलेली आहे. आणि सध्या काय IIT दिल्लीमध्ये IIT खरगपूर IIT मद्रास याद्वारे काय या चॅनल यांचे योगदान दिले गेलेले आहे. आणि हे असे कसे 8 पूर्ण असे अभ्यासक्रम समांतर द्वारे चालवल्या जाते. आणि बेकन हे करता त्यांच्या काय क्रमांक त्याची काय पुनरावृत्ती हे होत असते. तर फिफ्थ नंबरच्या क्वेश्चनचं आन्सर आहे एकलव्य चॅनल. नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर सिक्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी IT Act 2000 केम इन टू फोर्स ऑन. माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 केव्हा लागू झाला. त्याचं फर्स्ट ऑप्शन आहे 17 ऑक्टोबर 2000. सेकंड ऑप्शन आहे 9 जून 2000. थर्ड ऑप्शन आहे 1 जून 2000. फोर्थ ऑप्शन आहे 1 ऑक्टोबर 2000. तर IT Act 2000 केव्हा लागू करण्यात आलेला आहे 17 ऑक्टोबर 2000 रोजी हा कायदा लागू केला गेलेला आहे. आणि हा कायदा काय भारतीय संसदेचा एक कायदा आहे जे की 17 ऑक्टोबर 2000 रोजी अधिसूचित करण्यात आलेला आहे. आणि हा काय भारतीय सायबर गुन्ह्याशी संबंधित असलेला हा एक प्राथमिक कायदा म्हणून ओळखला जातो. तर 6 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर ए आहे 17 ऑक्टोबर 2000. नेक्स्ट क्वेश्चन 7th नंबर क्वेश्चन द सोशल हेरिटेज ऑफ पीपल कुड बी डिस्क्राइब्ड बाय द फॉलोइंग टर्म. लोकांचा सामाजिक वारसा पुढील संज्ञेद्वारा सांगता येईल. फर्स्ट ऑप्शन दिलेला आहे कल्चर संस्कृती. ऑप्शन सेकंड दिलेला आहे सोशल नॉर्म्स सामाजिक निकष. ऑप्शन थर्ड दिलेला आहे ट्रान्समिशन संक्रमण. ऑप्शन फोर दिलेला आहे इथे ह्युमन इन्व्हॉल्वमेंट मानवी सहभाग. तर लोकांचा सामाजिक वारसा हा कोणत्या संज्ञेद्वारे सांगता येईल असा प्रश्न विचारलेला आहे.
तर या प्रश्नाचं उत्तर आहे कल्चर, संस्कृती. म्हणजे थोडक्यात सांगते याचं. कल्चर म्हणजे काय? कल्चर मध्ये काय येत असते? जसं की रूढी येतात, सवयी येतात, समजुती आणि कायदे यासारख्या समाजामध्ये काय आढळणाऱ्या नियम आणि सामाजिक वर्तन असतात. आणि एक मोठे समाजशास्त्रज्ञ आहेत जे लिंटन. लिंटन यांनी समाजशास्त्रज्ञ लिंटन यांनी काय केलेलं आहे की संस्कृतीला सामाजिक वारसा सुद्धा यांनी म्हटला गेलेला आहे. आणि संस्कृती ही एक सामाजिक वारसा मानली जाते. कारण का? तर तिच्यामध्ये मूल्ये, विश्वास आणि प्रथा यांचा काही संग्रह असतो. आणि जो की तो समाजात एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे दिल्या जात असते. तर लोकांचा सामाजिक वारसा संस्कृतीद्वारे सांगता येईल. 7th नंबरच्या क्वेश्चनचा आन्सर आहे ए, संस्कृती. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 8. नेम ऑफ द टायटल ऑफ द बुक रिलीज्ड ऑन 17th जून 15 दॅट हॅज बीन कंपाइल्ड बाय डॉक्टर इम्रान चौधरी अँड अभिजित सिंग, पब्लिश्ड बाय मुस्लिम राष्ट्रीय मंच. 17 जून 2015 रोजी मुस्लिम राष्ट्रीय मंच, डॉक्टर इम्रान चौधरी व अभिजित सिंग यांच्या प्रकाशित केलेल्या पुस्तकांचे नाव काय आहे? फर्स्ट ऑप्शन दिलेला आहे योगा अँड इस्लाम, सेकंड ऑप्शन दिलेला आहे इस्लामिक योगा, ऑप्शन थर्ड दिलेला आहे योगा फॉर ऑल, ऑप्शन फोर दिलेला आहे कर्म योगा. तर 17 जून 2005 रोजी मुस्लिम राष्ट्रीय मंच, डॉक्टर इम्रान चौधरी आणि अभिजित सिंग यांच्या प्रकाशित झालेल्या पुस्तकाचे नाव काय आहे? योगा अँड इस्लाम आहे. तर 8 नंबरच्या क्वेश्चनचा आन्सर ए आहे, योगा अँड इस्लाम. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 9. विच इज द विकेस्ट कोरिलेशन, कोणता सहसंबंध हा सर्वाधिक दुर्बल आहे? फर्स्ट ऑप्शन दिलेला आहे -0.90, ऑप्शन बी दिलेला आहे +0.10, ऑप्शन थर्ड दिलेला आहे +0.90, ऑप्शन फोर दिलेला आहे +1.00. तर ह्या दिलेल्या पर्यायापैकी कोणता सहसंबंध हा सर्वाधिक दुर्बल आहे असा प्रश्न विचारलेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे बी +0.10. काय त्याची याची व्हॅल्यू काय असते? क्लोज असते ती, झिरोच्या इंडिकेट केलेली. काय विकेस्ट रिलेशनशिप असते, कशा मधला? दोन चलांमधला. आणि हे कम्पेअर्ड असते, त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह विकेस्ट कोरिलेशन दाखवलेलं आहे. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे प्लस आणि मायनस याच्यामध्ये हे कोरिलेशन दाखवल्या जाते. आणि फर्स्ट ऑप्शन दिलेला आहे तो निगेटिव्ह आहे आणि लास्टचा जो दिलेला आहे ते काय स्ट्रॉंगेस्ट पॉझिटिव्ह आहे +1.00. जे 1.00 च्या खाली जे येत असतात ते सगळे काय असतात? विकेस्ट कोरिलेशन असतात. म्हणून आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर बी आहे की +0.10 हा एक काय विकेस्ट कोरिलेशन आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 10. विच ऑफ द फॉलोइंग इन्स्टिट्यूशन इन द फील्ड ऑफ एज्युकेशन इज सेटअप बाय द MHRD गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. MHRD भारत सरकार शिक्षणाच्या क्षेत्रातील कोणत्या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे? फर्स्ट ऑप्शन दिलेला आहे इंडियन काउन्सिल ऑफ वर्ल्ड अफेअर्स न्यू दिल्ली, ऑप्शन बी दिलेला आहे मिथिक सोसायटी बेंगलोर, ऑप्शन थर्ड दिलेला आहे नॅशनल बाल भवन न्यू दिल्ली, इंडियन इंटरनॅशनल सेंटर न्यू दिल्ली. तर इथे प्रश्न काय विचारलेला आहे की MHRD भारत सरकारद्वारे शिक्षण क्षेत्रासाठी अशी एक कोणती संस्था स्थापन केलेली आहे? तर कोणती संस्था स्थापन केलेली आहे? नॅशनल बाल भवन न्यू दिल्ली ही संस्था स्थापन करण्यात आलेली आहे. ही एक आहे ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे, स्वायत्त संस्था म्हणून ओळखल्या जाते. कशाच्या अंडर? की MHRD च्या द्वारे. आणि यांचं हेडक्वार्टर काय आहे? की ITO न्यू दिल्लीला आहे. याच्यामध्ये काय आहे की मुलांना त्यांच्या लपलेल्या क्षमतेची जाणीव करून देण्यासाठी संधी देणे, हे काय त्यासाठी एक नॅशनल बाल भवन न्यू दिल्लीची हे संस्थेची स्थापना केलेली आहे. तर क्वेश्चन नंबर 10 चं आन्सर आहे सी, नॅशनल बाल भवन न्यू दिल्ली. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 11. टू मेक टीचर्स अकाउंटेबल दे शुड बी गिवन, शिक्षकांना उत्तरदायी बनविण्यासाठी त्यांना डायडा दिले पाहिजे. ऑप्शन नंबर फर्स्ट फ्रीडम इन द सिलेक्शन ऑफ कंटेंट अँड मेथड ऑफ टीचिंग, अध्यापनासाठी आशय व पद्धतीच्या निवडण्याचे स्वातंत्र्य देणे. ऑप्शन बी दिलेला आहे ट्रेनिंग इन टीचिंग अँड एक्झामिनिंग, अध्यापन व परीक्षेचे प्रशिक्षण देणे. ऑप्शन सी ऑपॉर्च्युनिटीज फॉर प्रोफेशनल ग्रोथ, व्यावसायिक विकासाच्या संधी देणे. आणि ऑप्शन डी दिलेले आहे ट्रान्सफर टू प्लेस वेअर दे वॉन्ट टू सर्व, त्यांना हवी तेथून नोकरी करण्याच्या ठिकाणी बदली करून दिल्या जाणे. हे याचे ऑप्शन दिलेले आहेत.
तर प्रश्न काय दिलेला आहे ज्यामध्ये शिक्षकांना उत्तरदायी बनवण्यासाठी त्यांना काय दिले पाहिजे, तर या प्रश्नाचं उत्तर आहे ए, फ्रीडम इन द सिलेक्शन ऑफ कंटेंट अँड मेथड्स ऑफ टीचिंग. अध्यापनासाठी आशय आणि पद्धतीच्या निवडण्याचे स्वातंत्र्य शिक्षकांना उत्तरदायी बनवण्यासाठी दिल्या गेल्या पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 12. द एम ऑफ व्हॅल्यू एज्युकेशन टू इनकल्केट इन स्टुडंट इज, मूल्यशिक्षणाचे ध्येय विद्यार्थ्यांमध्ये दाडाश रुजविणे आहे. फर्स्ट ऑप्शन दिलेला आहे द मॉरल व्हॅल्यूज, नैतिक मूल्य. ऑप्शन सेकंड दिलेला आहे सोशल व्हॅल्यूज, सामाजिक मूल्य. ऑप्शन थर्ड दिलेला आहे द पॉलिटिकल व्हॅल्यूज, राजकीय मूल्य. आणि ऑप्शन फोर्थ दिलेला आहे द इकॉनॉमिक व्हॅल्यूज, आर्थिक मूल्य. मूल्य शिक्षणाचे ध्येय विद्यार्थ्यांमध्ये दाडाश रुजविणे आहे, तर मूल्य शिक्षणाचे ध्येय विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्य रुजविणे हा यांचं ध्येय आहे. तर 12 नंबरच्या क्वेश्चनचं आन्सर ए आहे, नैतिक मूल्य. नाही, व्हॅल्यू, मोरल व्हॅल्यूज म्हणजे काय, एक प्रामाणिकपणा, सहानुभूती सादर करणे, आदर, करुणा, म्हणजे यांच्या काय सचोटीमध्ये समावेश असलेल्या ह्या गोष्टी आहेत. जसं मूल्य शिक्षण हा काय, शिक्षणाचा मूळ स्त्रोत म्हणून सुद्धा ओळखला जात असतो. याच्यामध्ये काय चारित्र्य संवर्धन आणि उच्च दर्जाची नैतिकता मूल्य हे काय प्रस्थापित करणं, हे काय नैतिक मूल्यांचं काही उद्दिष्ट असते. म्हणून मूल्य शिक्षणाचे ध्येय विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्य रुजविणे हे या प्रश्नाचं उत्तर आहे. क्वेश्चन, नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 13. सोसायटी बेस्ड ऑन दिस इज कॉल्ड अ क्लोज सोसायटी, यावर आधारित समाजाला बंदिस्त समाज असे म्हणतात. ऑप्शन दिलेले आहे त्याच्यामध्ये, फर्स्ट ऑप्शन दिलेला आहे एज्युकेशन, सेकंड दिलेला आहे कास्ट अँड रिलीजन, जात आणि धर्म. थर्ड ऑप्शन दिलेला आहे सिव्हिलायझेशन, सभ्यता. आणि ऑप्शन फोर्थ दिलेला आहे कल्चर, संस्कृती. तर 13 नंबरच्या क्वेश्चनचं आन्सर आहे बी, कास्ट अँड रिलीजन. कास्ट सोसायटी बेस्ड ऑन दिस कॉल्ड अ क्लोज सोसायटी, व्हॉट इज मीन बाय कास्ट अँड रिलीजन. तर जात आणि धर्म यावर आधारित समाजाला बंदिस्त समाज असे म्हणतात. याच्यामध्ये काय बंदिस्त समाजाची व्याख्या विचारलेली गेलेली आहे. तर क्वेश्चन नंबर 14. अ डिसॅबिलिटी मे बी प्रेझेंट इन विच ऑफ द फॉलोइंग, पुढील पैकी कोणत्या बाबतीत अक्षमता असू शकते. फर्स्ट ऑप्शन दिलेलं आहे स्पीच, हिअरिंग और आयसाइट, बोलणे, ऐकणे आणि दृष्टी. ऑप्शन बी दिलेला और मेमरी, गतिशीलता, अवबोध किंवा स्मृती. ऑप्शन सी दिलेला आहे कंटिनन्स, डेक्स्टेरिटी और फिजिकल कोऑर्डिनेशन, सातत्य, कौशल्य किंवा शारीरिक समन्वयन. आणि ऑप्शन फोर दिलेला आहे ऑल ऑफ दी अबोव, वरील सर्व. डिसॅबिलिटी, डिसॅबिलिटी बद्दल विचारलेलं आहे याच्यामध्ये की पुढील पैकी कोणत्या बाबतीमध्ये अक्षमता असू शकते. त्या प्रश्नाचं उत्तर डी आहे, ऑल ऑफ दी अबोव. डिसॅबिलिटी स्पीच, हिअरिंग, आयसाईट, मोबिलिटी, परसेप्शन, मेमरी, कंटिन्युटी, डेक्स्टेरिटी, फिजिकल कोऑर्डिनेशन, ह्या सगळ्या काय, हे सगळे लक्षणं कशाचे आहेत की अक्षमता असू शकते याच्या बाबतीमध्ये आहेत. पुढील पैकी कोणत्या बाबतीत अक्षमता असू शकते हे पूर्ण ऑप्शन या प्रश्नाच्या उत्तराशी निगडित आहे. म्हणून आता हे दिलेलं शेवटचं ऑप्शन आहे ऑल ऑफ दी अबव, या प्रश्नाचं उत्तर डी आहे. क्वेश्चन नंबर 15. दाडाश वॉज दी फर्स्ट डिस्ट्रिक्ट वाईड ई लिटरेसी प्रोजेक्ट इन इंडिया. दाडाश हा भारतातील पहिला जिल्हाव्यापी ई साक्षरता प्रकल्प होता. फर्स्ट ऑप्शन दिलेला आहे सी डीट, सी डी आय टी. ऑप्शन बी दिलेला आहे आय टी ऍट दी रेट स्कूल. ऑप्शन सी दिलेला आहे NIC. ऑप्शन फोर दिलेला आहे अक्षया. तर भारतातील पहिला जिल्हाव्यापी ई साक्षरता प्रकल्प कोणता होता, तर हा काय अक्षया होता. आणि हा 18 नोव्हेंबर 2000 रोजी केरळ याच्यामध्ये याचं इनॉग्रेशन केलं गेलं होतं, लॉन्च केलं गेलं. कोणाच्या द्वारे? डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या द्वारे. आणि हे काय आहे की याची एक एकलव्याची एक टॅगलाईन सुद्धा आहे, त्याचं मोटो आहे एम्पावरिंग केरला. याचं फंड काय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया केरला द्वारे याला दिलं जातं. भारतातील ई जिल्हा साक्षरता प्रकल्प हा अक्षया हा आहे. क्वेश्चन नंबर 16. विच इज दी मोस्ट ऑब्जेक्टिव्ह सायकोलॉजिकल टूल, कोणते मानसशास्त्रीय साधन सर्वाधिक वस्तुनिष्ठ आहे. फर्स्ट ऑप्शन दिलेलं आहे थीमॅटिक अप्रिसिएशन टेस्ट, ऑप्शन बी रोशार्श टेस्ट, ऑप्शन सी इंटरव्ह्यू आणि ऑप्शन डी इंटेलिजंट टेस्ट. तर प्रश्न काय विचारलेला आहे की मानसशास्त्रीय साधन सर्वाधिक वस्तुनिष्ठ कोणता आहे, तर
इंटेलिजन्स टेस्ट आहे, बुद्धिमत्ता चाचणी आहे. त्याच्यामध्ये काय हे की याच्या बुद्धिमत्ता चाचणीचे जनक अल्फ्रेड विने सुद्धा आहेत. आणि बुद्धिमत्ता चाचणी काय कॉग्निटिव्ह फंक्शन म्हणून मेजर केला जाते. आणि याच्यामध्ये अमूर्त तर्क, समस्या सोडवण्यासाठीची क्षमता, ज्ञान संपदा क्षमता यासारख्या काय एक संज्ञात्मक कॉग्निटिव्ह क्षमता मोजण्यासाठी डिझाईन केलेल्या कार्यक्रमाचा एक संग्रह आहे. आणि अपशे वरचे जे तीन ऑप्शन दिलेले आहेत, थीमॅटिक थोड्या सांगितलं, थीमॅटिकल अप्रिशिएशन टेस्ट मध्ये काय हे काय ऑब्जेक्टिव्ह नाही तर प्रोजेक्टिव्ह टेस्ट आहे. आणि याच्यामध्ये काय मेजर केला जातो, ही काय मानसशास्त्रीय टेस्ट आहे. त्याच्यामध्ये काय असेसमेंट टूल म्हणून याला ओळखलं जाते. याच्यामध्ये काय चित्रांची मालिका असते, त्या परिस्थितीमध्ये काय केलेलं असते की चित्रांची मालिका असते आणि ज्यामध्ये काय परीक्षार्थी असतो जे सामाजिक परिस्थितीमध्ये याचे वर्णन कशा पद्धतीने करतो, कशा म्हणजे जी चित्रांची परिस्थिती आहे प्रत्येकाचा कल वेगवेगळा असतो की तो कोणत्या व्ह्यूने बघतो, ते कशी याचा प्रत्येकाचं याच्यामध्ये सामाजिक परिस्थिती याचे वर्णन कशा पद्धतीने करता येईल हे याच्यामध्ये तपासल्या जाते. आणि ही ऑब्जेक्टिव्ह नाही तर प्रोजेक्टिव्ह टेस्ट म्हणून ओळखल्या जाते. रोशार्क टेस्ट ही पण काय प्रोजेक्टिव्ह टेस्ट म्हणून ओळखल्या जाते. याच्यामध्ये काय असते, याचा शोध कोण लावलाय चाचणीचा, की हर्मन शेरशा या स्विस मानसोपचार तज्ञ होते आणि यांनी काय एक मनोविश्लेषणक सुद्धा हे होते. आणि हे काय रोशार्क इंक बॉट चाचणी ह्या नावाने सुद्धा याला ओळखल्या जाते. ही काय असते की संदिग्ध असते की उत्तेजनावर अर्थ आणि भावना ही काय प्रक्षेपित प्रोजेक्टिव्ह प्रोजेक्शन ह्याच्याद्वारे माणसाची काय प्रवृत्ती कशी आहे काय नाही त्यावर ही आधारित टेस्ट असते. इंटरव्ह्यू मुलाखत ही काय टूल आहे, डाटा कलेक्शनचं टूल आहे, रिसर्च मधलं आहे टूल म्हणून आहे. म्हणून ह्याच्यामध्ये प्रश्नामध्ये 60 नंबरच्या क्वेश्चनचा आन्सर डी आहे. ही मानसशास्त्रीय साधन हा वस्तुनिष्ठ सर्वाधिक वस्तुनिष्ठ विचारलेला आहे, जो की तो ऑप्शन आहे डी इंटेलिजन्स टेस्ट बुद्धिमत्ता चाचणी. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 17, अंडर द नेम ऑफ बेसिक एज्युकेशन और नई तालीम इज, पायाभूत शिक्षणाचे किंवा नई तालीमचे आणखीन दुसरे नाव काय आहे किंवा नाव डॅश आहे. फर्स्ट ऑप्शन दिलेलं आहे कंपल्सरी एज्युकेशन, सक्तीचे शिक्षण, ऑप्शन बी न्यू एज्युकेशन पॉलिसी, नवीन शिक्षण धोरण, ऑप्शन सी वर्धा एज्युकेशन प्लान, वर्धा शिक्षण योजना, ऑप्शन डी सर्व शिक्षा अभियान. 17 नंबरचं क्वेश्चन याच्यात विचारलेलं आहे की नई तालीम, पायाभूत शिक्षण आणि याला बेसिक शिक्षण, नई तालीम, अजून एक वेगळ्या नावाने काय वर्धा शिक्षण योजना या नावाने सुद्धा याला ओळखल्या जाते. हे तिन्ही पण एकाच याच्याशी निगडीत आहे. यांनी हे महात्मा गांधीजींनी 1937 मध्ये फ्री एज्युकेशन ची ही संकल्पना मांडली होती. आणि याच्यामध्ये वय काय होतं मुला विद्यार्थ्यांचं 8 ते 14 वयोगटापर्यंत फ्री आणि कंपल्सरी एज्युकेशन याच्यामध्ये होतं. आणि हे काय वर्नाक्युलर लँग्वेज म्हणजे यांचं माध्यम काय होतं मातृभाषा म्हणजे तिथल्या तिथल्या माध्यमच्या मातृभाषेशी रिलेटेड होतं. तर 17 नंबरच्या क्वेश्चनचा आन्सर आहे सी वर्धा एज्युकेशन प्लॅन. क्वेश्चन नंबर 18, नॅशनल काउन्सिल फॉर विमेन्स एज्युकेशन वॉज इस्टॅब्लिश इन, नॅशनल काउन्सिल ऑफ विमेन्स एज्युकेशनची स्थापना डॅश साली झाली. फर्स्ट ऑप्शन दिलेलं आहे 1958, बी दिलेलं आहे 1976, सी 1989 आणि लास्ट डी दिलेलं आहे 2000. तर विमेन्स एज्युकेशन नॅशनल काउन्सिल फॉर विमेन्स एज्युकेशन स्टॅब्लिश कधी केली गेली होती, 1958 ला केली गेली होती भारत सरकारद्वारे. आणि याचे चेअरपर्सन कोण होत्या, दुर्गाबाई देशमुख ह्या नॅशनल एज्युकेशन नॅशनल काउन्सिल फॉर वुमेन एज्युकेशनच्या चेअरपर्सन होत्या. तर 18 नंबरच्या क्वेश्चनचा आन्सर ए आहे 1958. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 19, विच वन ऑफ द फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक्स कुड बी रिगार्डेड ऍज द आउटस्टँडिंग अँड ऍस्पेक्ट ऑफ अ सायंटिफिक कल्चर, पुढील पैकी कोणते वैशिष्ट्य वैज्ञानिक संस्कृतीचा विशेष भाग म्हणून सांगता येईल. फर्स्ट ऑप्शन दिलेलं आहे जनरलायझेशन सामान्यीकरण, ऑप्शन बी ऍक्च्युअलायझेशन प्रत्यक्षीकरण, ऑप्शन सी क्वालिफिकेशन गुणात्मकता आणि ऑप्शन डी दिलेला आहे क्वांटिफिकेशन संख्यात्मकता. तर या 19 नंबरच्या क्वेश्चनचा आन्सर आहे डी. तर पुढील पैकी कोणते वैशिष्ट्य हे वैज्ञानिक संस्कृतीचा विशेष भाग म्हणून सांगता येईल, क्वांटिफिकेशन संख्यात्मकता ही विशेष भाग म्हणून सांगता येईल. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 20, व्हॉट इज द मेन ऑब्जेक्टिव्ह इन एज्युकेशनल टेक्नॉलॉजी, शैक्षणिक तंत्रविज्ञानाचे मुख्य उद्दिष्ट काय आहे. ऑप्शन फर्स्ट ओरिएंट अभिमुखीकरण, ऑप्शन टू फॅसिलिटेट सुविधा पुरविणे, ऑप्शन सी इंटिग्रेट एकात्मीकरण करणे आणि ऑप्शन डी इव्हॅल्युएशन.
तर 20 नंबरच्या क्वेश्चनचं आन्सर आहे सी, इंटिग्रेशन. शैक्षणिक तंत्रविज्ञानाचे मुख्य उद्दिष्ट काय? इंटिग्रेशन आहे, एकात्मिकरण आहे. एज्युकेशन टेक्नॉलॉजी, टेक्नॉलॉजी मध्ये काय, आपण सगळ्या टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. याच्यामध्ये नवीन तंत्रज्ञान याच्यामध्ये झालेले आहेत की याच्या मदतीने शिक्षणामध्ये शिकवणाऱ्याला आणि शिकणाऱ्याला दोघांनाही सुलभ पद्धतीने याचा वापर करता येते. आणि याचा मुख्य उद्दिष्ट काय की इंटिग्रेशन करणे, शिक्षणाला काय एकात्मिकरण करणे. म्हणून शैक्षणिक तंत्रज्ञानाचे मुख्य उद्दिष्ट काय आहे, तर याचा 20 नंबरच्या क्वेश्चनचा आन्सर सी आहे, इंटिग्रेट, एकात्मिकरण. क्वेश्चन नंबर नेक्स्ट, क्वेश्चन 21. वाय इज रिसर्च इन एज्युकेशन इम्पॉर्टंट फॉर टीचर्स? शिक्षकांसाठी शिक्षणातील संशोधन का महत्वाचे आहे? ऑप्शन फर्स्ट, इट ऍड्स टू देअर अकॅडमिक क्वालिफिकेशन, त्यांच्या शैक्षणिक पात्रतेत वाढ होते. ऑप्शन बी, इट मेक्स देम वाइजर, ते अधिक बुद्धिमान होतात. ऑप्शन सी, इट मेक्स देम बेटर टीचर, त्यामुळे ते अधिक चांगले शिक्षक होतात. ऑप्शन डी, इट एनेबल देम टू मेक द बेस्ट पॉसिबल जजमेंट अबाउट व्हॉट शुड बी टॉट अँड हाऊ, काय आणि कसे शिकवावे याबाबतचे सर्वाधिक चांगले संभाव्य निर्णय घेण्यास सक्षम बनवतात. शिक्षकांसाठी शिक्षणातील संशोधन महत्वाचे का महत्वाचे असा प्रश्न विचारलेला आहे. का महत्वाचे आहे, तर त्या ऑप्शन 21 नंबरच्या क्वेश्चनचं आन्सर आहे डी. तर का महत्वाचे आहे की त्यांनी का आणि काय आणि कसे शिकवावे याबाबतचे काय सर्वाधिक चांगले संभाव्य निर्णय घेण्यामध्ये काय त्यांना सक्षम बनवण्यासाठी. ऑप्शन फर्स्ट मध्ये काय दिलेलं आहे की त्यांच्या शैक्षणिक पात्रतेत वाढ होणे, अधिक बुद्धिमान होतात किंवा त्यामुळे चांगले शिक्षक होतात, ह्याच्याशी रिलेटेड हे नसून एकदम म्हणजे समर्पक किंवा आन्सर काय याचं शिक्षकांसाठी शिक्षणातील संशोधन का महत्वाचे आहे, तर काय आणि कसे शिकवावे या बाबतीत काय एक चांगले संभाव्य निर्णय घेण्यासाठी सक्षम बनवतात, या प्रश्नाचं उत्तर आहे डी. क्वेश्चन नंबर 21 चा आन्सर डी. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 22. व्हॉट इज नॉट द गोल ऑफ सायंटिफिक मेथड ऑफ अक्वायरिंग नॉलेज? ज्ञान संपादनाच्या वैज्ञानिक पद्धतीचे ध्येय काय नाही? निगेटिव्ह क्वेश्चन विचारलेला आहे की काय नाही, ज्ञान संपादनाच्या वैज्ञानिक पद्धतीचे ध्येय काय नाही असं विचारलं. याचं एक्सप्लेन याचे ऑप्शन दिलेले आहेत खाली चार. फर्स्ट ऑप्शन आहे एक्सप्लेनेशन, स्पष्टीकरण. सेकंड ऑप्शन दिलेलं आहे फॅक्ट फाइंडिंग, तथ्यांचा शोध घेणे. ऑप्शन सी दिलेलं आहे कंट्रोल, नियंत्रण करणे. आणि ऑप्शन डी दिलेलं आहे प्रिडिक्शन, पूर्वकतरण करणे. ज्ञान संपादनाच्या वैज्ञानिक पद्धतीचे ध्येय काय नाही असं विचारलेलं आहे. याच्यामध्ये चार ऑप्शन पैकी एक ऑप्शन हा निगेटिव्ह असेल, जे क्वेश्चन नंबर 22 चा आन्सर आहे सी, नियंत्रण. नियंत्रण का? नियंत्रण ज्ञान संपादनाच्या वैज्ञानिक पद्धतीचे ध्येय आहे का नियंत्रण करणे? नाही. तर हे काय झालं की एक्सपेरिमेंटल मेथडचा आहे, याच्यामध्ये यूज केला जातो. याचे ऑब्जेक्टिव्ह, मॅनिप्युलेशन, रँडमायझेशन, रिप्लिकेशन हे सगळे काय त्याचे एक्सपेरिमेंटल मेथडचे वैशिष्ट्य आहेत. आणि आपल्याला विचारलेले काय की ज्ञान संपादनाच्या वैज्ञानिक पद्धतीचे ध्येय, तर हे तीन ध्येय येऊ शकतात. स्पष्टीकरण देणे, तथ्यांचा शोध घेणे, त्याचं प्रिडिक्शन देणे, हे सगळे काय ज्ञान संपादनाच्या वैज्ञानिक पद्धतीची ध्येय आहेत. आणि आपल्या ह्याच्यामध्ये आपल्याला काय नाही असं विचारल्यामुळे आपल्या 22 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे सी, कंट्रोल, नियंत्रण. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 23. व्हॉट डज सेन स्टँड फॉर? सेन म्हणजे फर्स्ट ऑप्शन दिलेलं आहे स्पेशल एज्युकेशनल नीड, इथे मराठीमध्ये थोडस टायपिकल एरर आहे. स्पेशल एज्युकेशनल नीड असायला पाहिजे होते, इथं इमोशनल टाइप झालेला आहे. ऑप्शन नंबर बी, स्पेशल अँड एक्सेप्शनल नीड. ऑप्शन सी, स्पेशल इमोशनल नेगोसिएशन, स्पेलिंग मिस्टेक आहे इथे. आणि ऑप्शन डी दिलेला आहे सोशल एज्युकेशन नीड्स. व्हॉट डज सेन सेन स्टँड फॉर? सेनचं स्टँड फॉर म्हणजे आपल्याला संक्षिप्त रूप विचारलेलं आहे सेनचं. सेन म्हणजे काय? स्पेशल एज्युकेशनल नीड, विशेष शिक्षण गरज असा याचा अर्थ होतो. याच्यामध्ये काय दिलेलं आहे, याच्यामध्ये काय असते की स्पेशल एज्युकेशन नीड्स कॅन अफेक्ट अ चाइल्ड एबिलिटी. काय विशेष शिक्षण हे काय भावनिक वर्तणूक किंवा संज्ञानात्मक कमजोरी असलेले किंवा बौद्धिक क्षमता, श्रवण, दृष्टी, बोलणे, शिकण्याची अक्षमता असलेल्या मुलांना मुलांच्या बाबतीमध्ये स्पेशल एज्युकेशन नीड्स ह्या कन्क्लूड असतात. तर क्वेश्चन नंबर 23 चा आन्सर आहे ए, स्पेशल एज्युकेशन नीड्स. क्वेश्चन नंबर 24.
Among the five categories of knowledge, according to Jainism, motion, knowledge. Means Jain तत्वज्ञानानुसार ज्ञानाच्या पाच प्रकारातील गती ज्ञान म्हणजे ऑप्शन फर्स्ट दिलेला आहे सेन्सेशन संवेदना, ऑप्शन बी दिलेले आहे डायरेक्ट डायरेक्ट नॉलेज प्रत्यक्ष ज्ञान, ऑप्शन सी वर्ड नॉलेज शब्द ज्ञान, ऑप्शन फोर कंप्लीट नॉलेज पूर्ण ज्ञान. सॉरी, क्वेश्चन 24 चा आंसर आहे बी जैन तत्वज्ञानानुसार ज्ञानाच्या पाच प्रकारातील गती ज्ञान म्हणजे काय. गतीला धर्म किंवा गती असं सुद्धा म्हटलं जाते. गती ज्ञान काय ते काय कशाद्वारे घेतलं जाते, डायरेक्ट नॉलेज प्रत्यक्ष ज्ञानद्वारे. जैनिझम हे काय प्रिन्सिपल आहे जे मोशनवर मोशन इज नॉलेज धर्म धर्म सुद्धा ह्याला नावाने ओळखलं जाते. जैनिझमचे तीन पिलर असतात अहिंसा अनेकांतवाद अपरिग्रह. सॉरी, जैन धर्म हा काय काय सांगतो की जगा आणि जगू द्या या विचारांवर काय जैन धर्म तत्वज्ञानाचा आधारलेला आहे. त्याच्यामध्ये पाच सेन्स असतात मती श्रुती औधी मन पर्याय कैवल्य. हे जैव तत्वज्ञानामधल्या पाच प्रकारच्या गतींना असतात. तर ह्याच्या प्रश्न 24 नंबरचा आन्सर आहे बी डायरेक्ट नॉलेज. क्वेश्चन नंबर 25, विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट डिटरमाइन द साइज ऑफ एन एडक्वेट सॅम्पल. पुढील पैकी कोणते न्याय दर्शाचा पुरेसा आकार ठरवित नाही. फर्स्ट ऑप्शन दिलेले आहे द नेचर ऑफ पॉप्युलेशन जनसंख्येचे स्वरूप, ऑप्शन बी दिलेले आहे द टाइप ऑफ सॅम्पलिंग डिझाईन न्यायदर्शाच्या आराखड्याचा प्रकार, ऑप्शन सी द डिग्री ऑफ प्रिसिजन डिझायर्ड इच्छित नेमकेपणाचे प्रमाण, ऑप्शन डी रिसर्चर्स इनसाइट इन टू सॅम्पलिंग संशोधकाची न्यायदर्शनातील अंतर्दृष्टी. पुढील पैकी कोणते न्यायदर्शाचा पुरेसा आकार ठरवित नाही असं विचारलेलं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे डी रिसर्चर्स इनसाइट इन टू सॅम्पलिंग संशोधकाची न्यायदर्शनातील अंतर्दृष्टी. नेचर ऑफ द पॉप्युलेशन जनसंख्येचे स्वरूप याच्यामध्ये काय याच्यामध्ये साईज त्याची डेन्सिटी याचा विचार केला जातो. आणि ऑप्शन बी मध्ये काय दिलेलं आहे द टाइप ऑफ सॅम्पलिंग डिझाईन याच्यामध्ये काय दोन प्रकारच्या डिझाईन्स असतात सॅम्पलिंग डिझाईन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग संभाव्यता नमुना निवड आणि असंभाव्यता नमुना निवड हे काय सॅम्पल डिझाईन असतात. आणि सी मध्ये काय दिले द डिग्री ऑफ प्रिसिजन डिझायर्ड इच्छित नेमकेपणाचे प्रमाण असते दॅट इज सॉर्ट ऑफ इन स्टडी ऑर इस्टिमेट. आन्सर आहे डी संशोधकाची न्यायदर्शनातील अंतर्दृष्टी ही पुरेसा आकार ठरविता येत नसते. क्वेश्चन नंबर 26, हिअरिंग इज कंट्रोल्ड बाय श्रवणाचे नियंत्रण डॅडॅश द्वारे होते. फर्स्ट ऑप्शन दिलेलं आहे फ्रंटल लोब्स, सेकंड दिलेले आहे ऑक्सिपेटल लोब, दिलेले आहे टेम्पोरल लोब आणि फोर्थ दिलेले पेरिटल लोब. तर श्रवणाचे नियंत्रण डॅडॅश द्वारे होते. श्रवणाचे नियंत्रण हे कशाद्वारे होते टेम्पोरल लोब द्वारे होते. तर क्वेश्चन नंबर 26 आन्सर आहे सी टेम्पोरल लोब. टेम्पोरल लोब हे काय टेम्पोरल लोब ऑफ द ब्रेन आहे ते जे फंक्शन असतात हिअरिंग लँग्वेज मेमरी इमोशन व्हिज्युअल परसेप्शन हे सगळे ह्याच्याद्वारे ह्याचे फंक्शन होत असतात. याच्यामध्ये लँग्वेजमध्ये काय ते हेल्प करत असते अंडरस्टँडिंग भाषा शिक समजण्यासाठी लर्न करण्यासाठी किंवा रिमेंबर वर्बल इन्फॉर्मेशन ठेवण्यासाठी हे लँग्वेजचं फंक्शन आहे टेम्पोरल लोब मधलं. मेमरीमध्ये काय येते ते इन्वॉल्व असते की इनकोडिंग करणे शेअरिंग मेमरीज करणे हे सगळं मेमरीशी रिलेटेड आल्या. आणि इमोशनल मध्ये काय असते प्ले अ रोल असतं प्ले अ रोल इन प्रोसेसिंग इमोशन्स. आणि व्हिज्युअल परसेप्शन मध्ये काय येते ऑब्जेक्ट रिकग्निशन असते फेस रिकग्निशन ह्या सगळ्या गोष्टी टेम्पोरल लोबचे फंक्शन आहेत हिअरिंग लँग्वेज मेमरी इमोशन व्हिज्युअल परसेप्शन. 26 आंसर आहे सी. नेक्स्ट क्वेश्चन 27, हाऊ एज्युकेशनल टेक्नॉलॉजी इज इंटिग्रेटेड इन टू द टीचिंग लर्निंग प्रोसेस. शैक्षणिक तंत्रविज्ञानाचे अध्ययन प्रक्रियेतील
एकात्मीकरण कसे केले जाते? फर्स्ट ऑप्शन दिलेलं आहे प्लेइंग कम्प्युटर गेम्स, संगणकीय खेळ खेळणे. ऑप्शन बी विजिटिंग युअर फेसबुक, तुमच्या फेसबुकला भेट देऊन. ऑप्शन सी इग्नोर इट, त्याकडे दुर्लक्ष करा. ऑप्शन डी इंट्रोड्यूस रिइन्फोर्स सप्लिमेंट अँड एक्सटेंड स्किल्स. कौशल्यांची ओळख, प्रबलन, पुरवठा आणि विस्तार. क्वेश्चन नंबर 27 चा आन्सर आहे डी. इंट्रोडक्शन इन रिइन्फोर्स सप्लिमेंट अँड एक्सटेंड स्किल्स. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 28, पॉवर ऑफ द टेस्ट ऑफ सिग्निफिकन्स मीन्स द प्रोबेबिलिटी ऑफ व्हॉट. सार्थकता परीक्षणाचे सामर्थ्य म्हणजे कशाची संभाव्यता असते? ऑप्शन फर्स्ट इनकरेक्ट रिजेक्शन ऑफ नल हायपोथेसिस, शून्य परिकल्पनेचा अयोग्य त्याग. ऑप्शन बी करेक्ट रिजेक्शन ऑफ द नल हायपोथेसिस, शून्य परिकल्पनेचा योग्य त्याग. ऑप्शन सी इनकरेक्ट ऍक्सेप्टन्स ऑफ नल हायपोथिसिस, शून्य परिकल्पनेचा अयोग्य स्वीकार. ऑप्शन डी करेक्ट ऍक्सेप्टन्स ऑफ नल हायपोथिसिस, शून्य परिकल्पनेचा योग्य स्वीकार करणे. सार्थकता परीक्षणाचे सामर्थ्य कशाची संभाव्यता असते? तर शून्य परिकल्पनेचा योग्य स्वीकार करणे. याच्यामध्ये दोन टाईपचे एरर असतात, टाईप वन एरर, टाईप टू एरर. टाईप वन एरर मध्ये काय असते की नल हायपोथिसिस जेव्हा राईट असतो तेव्हा त्यावेळेला आपण त्याला रिजेक्ट करतो, तेव्हा काय असते टाईप वन एरर असतो. आणि टाईप टू एरर मध्ये काय असते, जनरल हायपोथिसिस हे रॉंग असून सुद्धा आपण त्याला ऍक्सेप्ट करतो, त्यावेळेला काय टाईप टू एरर असते. तर सार्थकता परीक्षणाचे सामर्थ्य म्हणजे कशाची संभाव्यता असते असं विचारलेलं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे डी करेक्ट ऍक्सेप्टन्स ऑफ द नल हायपोथिसिस, शून्य परिकल्पनेचा योग्य स्वीकार करणे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 29, इन इंडियन एज्युकेशन मीन्स भारतातील शिक्षणाचा अर्थ म्हणजे. द एजिमिलेशन ऑफ ट्रेडिशन इन द लँग्वेज, भाषेतील परंपरांचे सात्मीकरण. ऑप्शन बी रिस्पेक्टफुल बिहेवियर टू एल्डर अँड टीचर्स, ज्येष्ठ शिक्षकांशी आदरांचे वर्तन. ऑप्शन सी कस्टम्स प्रथा. आणि ऑप्शन डी ऑल आर इम्पॉर्टन्स, वरील सर्व महत्वाचे. भारतातील शिक्षणाचा अर्थ म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर आहे डी ऑल ऑफ दी ऑल आर इम्पॉर्टन्स. द एसिमिलेशन ऑफ ट्रेडिशन इन द लँग्वेज, रिस्पेक्टफुल बिहेवियर टू एल्डर अँड टीचर्स अँड कस्टम. इट इज ऑल ऑल ऑप्शन रिलेटेड टू इंडियन एज्युकेशन. 29 क्वेश्चन आन्सर आहे डी ऑल दी इम्पॉर्टंट. क्वेश्चन नंबर 30, वेन अ रिसर्चर विशेष टू नो द कोरिलेशन बिटवीन जनरल इंटेलिजन्स अँड सोशल ऍडजस्टमेंट इन अ ग्रुप ऑफ प्रायमरी स्कूल चिल्ड्रन इट यूजेस. एखाद्या संशोधकाला प्राथमिक शाळेतील मुलांच्या एका गटाचा सामान्य बुद्धिमत्ता व सामाजिक समायोजन यातील सहसंबंध जाणून घ्यायचा असतो तेव्हा तो कशाचा वापर करतो? फर्स्ट ऑप्शन दिलेले आहे पार्शियल कोरिलेशन, आंशिक सहसंबंध. ऑप्शन सेकंड दिलेले आहे मल्टिपल कोरिलेशन, बहुविध सहसंबंध. ऑप्शन सी दिलेले आहे बायझेरियल कोरिलेशन, सहसंबंध. आणि थर्ड दिलेले फोर्थ दिलेले आहे टेट्राकोरिक कोरिलेशन. तर 30 क्वेश्चनचा आन्सर आहे सी बायझेरियल कोरिलेशन. हे काय एक स्टॅटिस्टिकल मापन आहे, संख्यात्मक चलामधील एक किंवा एकापेक्षा जास्त चलांचा याच्यामध्ये काय संबंध कॅल्क्युलेट केला जातो. आणि एक आणि एकापेक्षा जास्त बायनेरी चलांमध्ये चल याच्यामध्ये असतात. याचा पॉइंट काय असतो, बायझेरियल सहसंबंधातून तयार केलेल्या अंदाज लावल्या जात असते. एखादं उदाहरण बघा, एखादा काय विशिष्ट चाचणीवर आयक्यू टेस्ट केला जातो आणि त्याचा काय स्कोर, आयक्यू आणि स्कोर यांच्यातील काय परस्पर संबंधांची गणना करण्याचा काय करायचा असेल आणि जर समजा जर ती चाचणी उत्तीर्ण झाली किंवा अयशस्वी झाली की नाही याचे एकमेव मोजमाप करण्याचं काय उपलब्ध होत असते, हे काय बायझेरियल सहसंबंधामध्ये पाहिल्या जात असते. तर क्वेश्चन नंबर 30 चा आन्सर आहे सी बायझेरियल सहसंबंध. क्वेश्चन 31, विच ऑफ द फॉलोइंग पॉइंट वुड अनेबल अ चाइल्ड टू रिसीव स्पेशल एज्युकेशन एज्युकेशनल अ प्रोविजन इन द युके. खालील पैकी कोणते मुद्दे मुलाला युके मध्ये विशेष शिक्षण गरजांची तरतूद प्राप्त करण्यास सक्षम असतील किंवा लागू होणारे सर्व निवडा. ऑप्शन नंबर फर्स्ट दिलेला आहे
हॅव्हिंग अ डिसॅबिलिटी दॅट हिंडर्स देम फ्रॉम मेकिंग यूज ऑफ एज्युकेशनल फॅसिलिटीज जनरली प्रोव्हाइडेड फॉर चिल्ड्रन ऑफ द सेम एज इन स्कूल्स. शाळेतील समान वयाच्या मुलांना मिळणाऱ्या सामान्य सुविधांचा वापर करण्यास अडथळा निर्माण करणाऱ्या अक्षमता. ऑप्शन बी, बीइंग सस्पेक्टेड ऑफ हॅव्हिंग अन इमोशनल और इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी दॅट इज ॲज इट अनकन्फर्म्ड. अद्याप पुष्टी न झालेली भावना किंवा बौद्धिक संशयित अक्षमता. ऑप्शन सी, हॅव्हिंग अ सिग्निफिकंटली ग्रेटर डिफिकल्टी इन लर्निंग दॅन द मेजॉरिटी ऑफ चिल्ड्रन ऑफ द सेम एज. समान वयाच्या बहुसंख्य मुलांपेक्षा अध्ययनातील उच्च लक्षणीय अडचणी असलेल्या. आणि ऑप्शन डी दिलेला आहे, नन ऑफ दीज यापैकी नाही. तर 31 क्वेश्चनचा आन्सर आहे सी, की खालीलपैकी कोणते मुद्दे मुलाला युकेमध्ये विशेष शैक्षणिक गरजांची तरतूद प्राप्त करण्यास सक्षम करतील. तर ते आहेत समान वयाच्या बहुसंख्य मुलांपेक्षा अध्ययनातील उच्च लक्षणीय अडचणी असलेले. 31 आन्सर आहे सी. नेक्स्ट क्वेश्चन 32, द वर्ड प्रॅग्मॅटिझम इज डिराइव्ड फ्रॉम द ग्रीक वर्ड प्रगतिकोस विच मीन्स. प्रॅग्मॅटिझम हा शब्द प्रगतिकोस या शब्द ग्रीक शब्दापासून तयार झालेला असून त्याचा अर्थ डॅडॅश असा होतो. फर्स्ट ऑप्शन दिलेलं आहे थेरॉटिकल सैद्धांतिक, ऑप्शन बी इंटरनल आंतरिक, ऑप्शन सी प्रॅक्टिकल व्यावहारिक, आणि ऑप्शन डी दिलेला आहे नॅचरल नैसर्गिक. तर प्रॅग्मॅटिझम हा शब्द काय, ग्रीक वर्ड पासून बनलेला आहे जो प्रगतिकोस आहे, आणि त्याचा अर्थ काय असा विचारलेला आहे. तर त्याचा अर्थ आहे प्रॅक्टिकल व्यावहारिक, प्रॅक्टिकल युटिलिटी हे काय प्रगतिकोस या शब्दाचा अर्थ आहे. प्रॅग्मा म्हणजे काय असते, ऍक्ट किंवा ऍक्टिव्हिटी और वर्क डन असा ह्याचा अर्थ येत असतो. तर 32 नंबरच्या क्वेश्चनचा आन्सर आहे सी प्रॅक्टिकल. क्वेश्चन नंबर 33, ऑटोनॉमी इन हायर एज्युकेशन इम्प्लाइज फ्रीडम इन. उच्च शिक्षणातील स्वायत्तता डॅडॅश मध्ये स्वातंत्र्य देते. ऑप्शन फर्स्ट दिलेले आहे ऍडमिनिस्ट्रेशन प्रशासन, ऑप्शन बी पॉलिसी मेकिंग धोरण निर्मिती, ऑप्शन सी फिनान्स वित्त संस्था वित्त व्यवस्था, आणि ऑप्शन डी दिलेला आहे करिक्युलम डेव्हलपमेंट अभ्यासक्रम विकसन. तर 33 क्वेश्चनचा आन्सर इथे डी दिलेला आहे, पण डी सोबत बी सुद्धा याच्यामध्ये येत असते. उच्च शिक्षणातील स्वायत्तता याच्यामध्ये काय काय असतात, याच्यात डिसिजन मेकिंग असतात, करिक्युलम असते, टीचिंग मेथड असतात, इव्हॅल्युएशन असतात, फी स्ट्रक्चर्ड असते, ऍडमिशन असते, फॅकल्टी असते. हे काय उच्च शिक्षणाचे स्वायत्त विचारले. ऑटोनॉमी ऑटोनॉमी याच्यामध्ये हे सगळ्या गोष्टी येत असतात, आणि याच्या यांच्यावर गव्हर्नमेंटचं नियंत्रण म्हणजे गव्हर्नमेंटचे नियम नसतात. हे स्वतः एक स्वतःचे नियम, स्वतःचे रूल्स, स्वतःची फीस, त्यांच्या इन्स्टिट्यूशनची त्यांचं स्ट्रक्चर, ते सगळं काय ते स्वतः ठरवत असतात. तर याचा अर्थच काय असते, स्वायत्त म्हणजे काय असते माहिती आहे. युनेस्को ही काय एक संस्थात्मक आहे जी स्वायत्त आहे म्हणून एक काय परिभाषित केल्या जात असते. हे काय स्वशासनाची पदवी त्यांच्या देणे किंवा उच्च शिक्षण संस्थांची त्यांचे शैक्षणिक कार्यात मानक त्यांचे नॉन काय व्यवस्थापन हे संबंधित काय त्यांचं क्रियाकलाप असते, आणि हे काय ते प्रभावी निर्णय घेण्याची याच्या आवश्यकता असते, आणि हे स्वतः स्वतःची पदवी स्वशासनाची पदवी देत असतात. पॉलिसी मेकिंग मध्ये काय येते, फ्रीडम टू मेक देअर ओन पॉलिसीज. त्यांचे जे धोरण निर्मिती असते ते स्वतः बनवत असतात, त्यांच्यावर कोणाचे बंधन नसतात, आणि रेग्युलेट सुद्धा ते स्वतः करतात. रेग्युलेट गव्हर्नमेंट रूल्स बंधन ठेवलेले असते. करिक्युलम मध्ये काय येते, ते एक स्वायत्त संस्था आहे, आणि त्यांचे अभ्यासक्रम ते स्वतः मॉडिफाय करू शकत असतात, किंवा न्यू प्रोग्राम त्यांचा प्रोग्रेस सुद्धा ते करू शकतात, की करिक्युलम मध्ये काय चेंजेस करायचे, त्यांना काय मॉडिफाय करायचे, हे त्यांना स्वतःला स्वतःचा अधिकार असतो करण्यासाठी. म्हणून या 33 क्वेश्चनचा आन्सर दोन्ही पण याच्यामध्ये येतात, बी आणि डी, पॉलिसी मेकिंग आणि करिक्युलम डेव्हलपमेंट. क्वेश्चन नंबर 34, ऍक्शन रिसर्च मीन्स कृती संशोधन म्हणजे. ऍक्शन रिसर्च वर या एज्युकेशनच्या पेपर मध्ये एज्युकेशन रिलेटेड दोन क्वेश्चन विचारलेले आहेत. याच्या पण एक आपण क्वेश्चन पाहिले आणि 34 क्वेश्चन हे काय दोन्ही ऍक्शन रिसर्च बद्दलच विचारलेले आहेत. इथे काय विचारले, कृती संशोधन म्हणजे. फर्स्ट ऑप्शन दिलेलं आहे लॉन्जिट्युडिनल रिसर्च उदग्रह संशोधन, ऑप्शन बी अँड अप्लाइड रिसर्च उपयोजित संशोधन, ऑप्शन सी रिसर्च इनिशिएटेड टू सॉल्व अन इमिडिएट प्रॉब्लम तत्काळ समस्या निराकरणासाठी सुरू केलेले संशोधन, आणि ऑप्शन डी दिलेले आहे रिसर्च विथ
सोशो इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह, सामाजिक आर्थिक उद्दिष्ट असलेले संशोधन. कृती संशोधन म्हणजे काय? की तात्काळ समस्या निराकरणासाठी सुरू केलेले संशोधन. रिसर्च इनिशिएटेड टू सॉल्व्ह अन इमिडिएट प्रॉब्लेम. कृती सॉरी 34 क्वेश्चनचा आन्सर आहे सी. आणि लॉन्जिट्युडिनल रिसर्च, उदग्र संशोधन काय असते थोडक्यात सांगते. हे सर्व रिसर्च मेथड मध्ये वापरल्या जातात. उदग्र, क्रॉस सेक्शनल, लॉन्जिट्युडिनल. लॉन्जिट्युडिनल म्हणजे काय असते की जास्त वेळापर्यंत केलेलं एक संशोधन असतंय. म्हणजे कसं, जर समजा आपल्याला 8वी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा शिक्षणावर होणारा परिणाम पाहायचा असते, तर आपण काय करणार, एकच गट निवडणार, वर्ग 8वीचा निवडणार. आणि जेव्हा तो वर्ग 8वी पास झाल्यावर 9वी 10 मग नंतर 10वी पर्यंत जाईल, तोपर्यंत काय आपण त्या एकाच निवडलेल्या विद्यार्थ्यांवर 10वी पर्यंत जातील, त्या वर्गापर्यंत जातील, त्यांचा काय परिणाम होणार त्याचा आपण अभ्यास करतो. आणि क्रॉस सेक्शनल मध्ये काय असते, तिर्यक छेदात्मक असते. म्हणजे 8वी पासून ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांवर परिणाम पाहायचा असेल तर आपण गट पाडत असतो. 8वीचा वर्ग 9वीचा वर्ग 10वीचा वर्ग हे काय, एकाच वेळी आपण ह्या तिन्ही वर्गाचा अभ्यास करत असतो. हे क्रॉस सेक्शनल मध्ये झालं. पण लॉन्जिट्युडिनल मध्ये काय असते, ही लेंदी प्रोसेस असते. 8वीच्या वर्गातील विद्यार्थी जोपर्यंत 10वीच्या वर्गात जाऊन ते विद्यार्थी 10वीपर्यंत ते त्यांचं शैक्षणिक पाहणार नाहीत, तो लॉंग प्रोसेस मध्ये. तेच लॉन्जिट्युडिनल म्हणजे उदग्र संशोधन त्या पद्धतीचं असते. आणि क्रॉस सेक्शनल म्हणजे एकाच कमी वेळेमध्ये सर्व घटकांचा त्यांच्यावर वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये अभ्यास केला जातो. क्रॉस सेक्शनल आणि लॉन्जिट्युडिनल हे थोडक्यामध्ये सांगायचा मी प्रयत्न केलेला आहे. तर 34 क्वेश्चनचा आन्सर आहे सी, क्वेश्चन नंबर 35. द नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन NJAC हॅज बीन डिक्लेअर्ड अनकॉन्स्टिट्यूशनल बाय दादा यांच्याद्वारे राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग NJAC असंवैधानिक घोषित करण्यात आला. ऑप्शन नंबर फर्स्ट सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया भारताचे सर्वोच्च न्यायालय. ऑप्शन बी द हाय कोर्ट उच्च न्यायालय. ऑप्शन सी द हाय कोर्ट अँड द सुप्रीम कोर्ट बोथ उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय दोन्ही. ऑप्शन डी द प्रेसिडेंट ऑफ इंडिया भारताचे राष्ट्रपती. तर 35 आन्सर आहे ए सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया. हे काय, नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन आहे, त्याच्याद्वारे कोणाच्या द्वारे घोषित करण्यात आला गेला होता असंवैधानिक, भारताचे सर्वोच्च न्यायालयाद्वारे. आणि हे काय 16 ऑक्टोबर 2015 रोजी त्याला अपॉइंटमेंट केले गेले होते, जे कमिशन आहे जे NJAC ऍक्ट नुसार. ऍक्ट काय, 99th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट आहे, त्यालाच अनकॉन्स्टिट्यूशनल या नावाने हे केलेलं गेलंय. 16 ऑक्टोबर 2015 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने 4-1 असं बहुमताने कॉलेजियम प्रणाली कायम ठेवली गेलेली आहे. आणि सर्वोच्च न्यायालयाच्या काय अधिवक्ता ऑन रेकॉर्ड असोसिएशन असलेल्या अनेक व्यक्ती आणि संस्थांनी दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी घेतल्यानंतर NJAC म्हणजे काय, नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन लाच काय त्यांनी असंवैधानिक ठरवले गेले द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया. क्वेश्चन 36 हु कंपाइल्ड योग सूत्रा. योग सूत्रांची रचना कोणी केली. फर्स्ट ऑप्शन दिलेलं आहे पतंजली, दुसरं दिलेलं बी दिलेलं आहे घेरांडा, सी दिलेलं आहे स्वात्माराम आणि ऑप्शन डी दिलेलं आहे नन ऑफ दी अबोव. तर हु कंपाइल्ड योग सूत्रा, आन्सर आहे पतंजली. योगसूत्रांची रचना कोणी केली गेलेली नाही, महर्षी पतंजलींनी केलेली आहे. त्याच्यामध्ये काय, योगसूत्रामध्ये काय 8 घटक आहेत, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी. हे काय, योगसूत्रामधील 8 घटक आहेत. यम म्हणजे काय, संयम ठेवणे. नियम म्हणजे काय, पालन करणे. आणि आसन म्हणजे काय, योगांचा अभ्यास करणे. आणि प्राणायाम म्हणजे काय, श्वासांवर नियंत्रण ठेवणे. प्रत्याहार म्हणजे काय, इंद्रियांद्वारे काय प्रवाहात आणणे. आणि धारणा म्हणजे काय, मनांची एकाग्रता करणं, कॉन्सन्ट्रेट करणं. ध्यान म्हणजे काय, ध्यान करणे. आणि समाधी म्हणजे काय, शांतता, पीसफुल. हे योगसूत्रांचे 8 घटक आहे. योगसूत्र हा काय, योग तत्वज्ञानाचा एक मूळ ग्रंथ म्हणून सुद्धा ओळखला जाते. आणि योगसूत्र हे काय, 3000 वर्षापूर्वी पतंजलींनी यांची काय रचना केली होती. योगसूत्रामध्ये मन एकाग्रता करून ते काय भगवंतांना विलीन करण्याचा काय नियम त्यांच्याद्वारे असं मानला गेलेला आहे. पतंजलीच्या मते काय, योग म्हणजे मनाच्या प्रवृत्तीला चंचल होण्यापासून रोकणे किंवा मनाला इकडे तिकडे भटकवू न देता ते फक्त एकाच गोष्टीमध्ये स्थिर ठेवणे म्हणजे काय योग आहे. तर 36 क्वेश्चनचा आन्सर आहे ए पतंजली. क्वेश्चन नंबर 37
An example of non-negative distribution is a ऋणात्मक म्हणजे नॉन निगेटिव्ह वितरणाचे डाटाचे उदाहरण आहे. फर्स्ट ऑप्शन दिलेला आहे एफ डिस्ट्रीब्युशन, एफ वितरण, टी डिस्ट्रीब्युशन, थर्ड दिलेला आहे झेड डिस्ट्रीब्युशन, आणि डी दिलेलं आहे परत बी आणि डी हे एकच ऑप्शन दोन्ही ठिकाणी दिलेलं आहे टी डिस्ट्रीब्युशन. तर आपल्या 37 चा आन्सर आहे ए एफ डिस्ट्रीब्युशन. काय ही डिफॉल्ट पॉझिटिव्ह सुद्धा नॉन निगेटिव्हला म्हटलं जाते, एक तर सकारात्मक किंवा शून्य असणे. सामान्य वितरणाचा वापर कसं बऱ्याचदा कसा केला असतो, घटनांचे मॉडेल करण्यासाठी केला जात असतो, जे की कठोरपणे सकारात्मक परिणाम देत असतात. या वितरणामध्ये काय असते, केवळ झिरो किंवा पॉझिटिव्ह व्हॅल्यू म्हणजे सकारात्मक व्हॅल्यू घेऊ शकत असतो. वितरणमध्ये काय येते, नेहमी नकारात्मक असते नसते, कारण त्याची गणना काय करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जे रँडमायझेशन असते यादृच्छिक चलांची काय केल्या जाते, मूल्य कधीही ऋण असू शकत नाहीत, म्हणून त्याला एफ वितरण असं म्हटलेलं आहे. आणि टी डिस्ट्रीब्युशन मध्ये काय आहे, टी आणि झेड ह्याचे वितरण काय असते, मानक किंवा सामान्य किंवा झेड वितरण असे गृहीत धरले जात असतात. जसं की म्हणजे लोकसंख्यांचा मानक विचलन माहित आहे असते तेव्हा टी वितरण मध्ये नमुना मानक विचलनावर काय आधारित असतो. तर अऋणात्मक वितरणाचे दडाचे उदाहरण कोणते आहे, तर एफ डिस्ट्रीब्युशन हे उदाहरण आहे. 37 चा आन्सर आहे ए. आणि टी डिस्ट्रीब्युशन हे काय लहान नमुना आकारासाठी वापर केला जात असतो. तर 37 चा आन्सर आहे ए. 38 क्वेश्चन नंबर. नेक्स्ट क्वेश्चन, फॉर स्मॉल सॅम्पल्स एनी कर्व इन टी डिस्ट्रीब्युशन विल बी कॅरेक्टराइज बाय. छोट्या नमुन्यासाठी टी वितरणातील कोणताही वक्र डॅश द्वारे वैशिष्ट्यीकृत केला जाईल. फर्स्ट ऑप्शन दिलेला आहे प्लेटी कर्टोसिस, नाही तर याला प्लेटी कर्टिक डिस्ट्रीब्युशन म्हणतात, मेजोकर्टिक डिस्ट्रीब्युशन, लेप्टोक्रोटिक डिस्ट्रीब्युशन, आणि फोर्थ दिलेला आहे पार्शल कोरिलेशन, आंशिक सहसंबंध. तर या प्रश्नाचं उत्तर आहे सी, पण याच्यामध्ये दिलेलं आहे ए. इथं काय विचारलं की छोट्या नमुन्यासाठी टी वितरणातील कोणताही वक्र डॅश द्वारे वैशिष्ट्यीकृत केला जाईल, तर त्याचा आन्सर आहे लेप्टोक्रोटिक. तर ते का, तर लेप्टोक्रोटिक डिस्ट्रीब्युशन हे काय रुंद शेपटी असलेले असते आणि याचे व्हेरिएबल चलांचं डिस्ट्रीब्युशन असते आणि याच्यामध्ये पॉझिटिव्ह कर्टिक असतो. या उलट काय असते प्लेटिक्रोटिक मध्ये की याच्यामध्ये अरुंद शेपटी असते आणि त्यामुळे काय याच्यामध्ये नकारात्मक कर्टोसिस असते. तर मेजोक्रोटिक मध्ये काय असते की डिस्ट्रीब्युशन मध्ये जसे की सामान्य वितरण हे काय शून्य असते. तर याच्यामध्ये काय दिलेले की छोट्या नमुन्यासाठी टी वितरणाची कोणताही वक्र डॅडाद्वारे वैशिष्ट्यीकृत केला जाईल. तर लेप्टोक्रोटिक, लेप्टोक्रोटिक मध्ये टी वितरण हा निरीक्षणाच्या संचाचे काय की वर्णन करण्याचा एक मार्ग असतो. जसे काय की बहुतेक निरीक्षणे सरासरीच्या जवळ येत असतात, जवळ येतात आणि उर्वरित निरीक्षणे काय दोन्ही बाजूंच्या शेपटीला बनवत असतात. टी वितरण एक प्राप्तांकाच्या सामान्य वितरण आहे जो की लहान नमुना आकारासाठी वापरला जातो, जेथे डेटा मधील भिन्नता अज्ञात असेल तो त्यावेळेला माहिती असते. तर 38 च क्वेश्चनचं आन्सर जरी इथं ए दिलेलं असेल तर याचं राईट आन्सर आहे सी लेप्टोक्रोटिक. तर त्याचं का, तर मी त्याचं तुम्हाला एक्सप्लेनेशन पण दिलेलं आहे की टी वितरण मध्ये काय लहान छोट्या नमुन्याचं वितरणासाठी वक्र वापरला जातो, तर त्याचं उत्तर आहे लेप्टोक्रोटिक. क्वेश्चन नंबर 39, नेक्स्ट क्वेश्चन, वेन इज टाइप वन एरर इनक्रीज, टाइप वन त्रुटी केव्हा वाढते. फर्स्ट ऑप्शन दिलेले आहे तिथे वेन द अल्फा लेवल डिक्रीज, जेव्हा अल्फा स्तर कमी होतो. बी ऑप्शन दिलेले आहे वेन द अल्फा लेवल इनक्रीज, जेव्हा अल्फा स्तर वाढतो. ऑप्शन सी दिलेले आहे वेन द सॅम्पल साईज इनक्रीज, जेव्हा नमुन्याचा आकार वाढतो. आणि ऑप्शन डी दिलेला आहे वेन द सॅम्पल साईज डिक्रीज, जेव्हा नमुन्याचा आकार. टाइप वन मी आताच तुम्हाला म्हटलं होतं की हायपोथेसिस मध्ये दोन प्रकारचे टाइप एरर असतात, टाइप वन एरर आणि टाइप टू एरर. टाइप वन एरर मध्ये काय असते, जेव्हा नल हायपोथेसिस राईट असते त्यावेळेला काय करतो आपण रिजेक्ट करतो, त्यावेळेला ती टाइप वन एरर असते. आणि टाइप टू एरर केव्हा असतो, जेव्हा नल हायपोथेसिस हा रॉंग गृहीत धरला जातो तरी पण त्याला ऍक्सेप्ट केला जाते, तेव्हा ते काय टाइप टू चे एरर होते. टाइप वन एररला अल्फा
साइन ओळखलं जाते आणि त्याला अल्फा एरर सुद्धा म्हणतात. आणि टाइप टू एररला बीटा साइनने केले जाते, त्यामुळे त्याला बीटा एरर सुद्धा ह्या नावाने ओळखल्या जाते. तर टाइप वन एरर ही टाइप वन त्रुटी केव्हा वाढते, जेव्हा अल्फा स्तर काय कमी होतो. तर या 39 क्वेश्चनचा आन्सर आहे ए. टाइप वन एरर ताळता पण येतो केव्हा, जेव्हा नमुन्याचा आकार वाढवावा लागतो आणि त्याची महत्व पातळी काय अल्फाने वाढवता येते, आणि मापनाची उपकरणे किंवा प्रक्रियांची अचूकता आणि अचूक वाढवून मापन त्रुटी काय कमी करता येत असते. टी चाचणी आणि झेड झेड चाचणी यासाठी टू टेल टेस्ट ऐवजी काय करावं लागते की वन टेल टेस्ट यूज करावा लागतो. आणि टाइप वन एरर दॅट इज ऑकर्स वेन स्टॅटिस्टिकल टेस्ट आर यूज रिपीटेडली. तर 39 क्वेश्चनचा आन्सर आहे ए. टाइप वन एरर इनक्रीज्ड वेन द अल्फा लेवल डिक्रीज्ड. क्वेश्चन नंबर 40. विच डे इज सेलिब्रेटेड ऍज इंटरनॅशनल डे ऑफ योगा, आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो. तर फर्स्ट ऑप्शन दिलेला आहे 20 जून, ऑप्शन बी दिलेला आहे 21 जून, ऑप्शन सी दिलेला आहे 22 जून आणि ऑप्शन डी दिलेला आहे 23 जून. तर आंतरराष्ट्रीय योग दिन केव्हा साजरा केला जातो, 21 जून ला केला जातो. तर 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून का साजरा केला जातो हे थोडक्यात सांगते की सप्टेंबर 2014 मध्ये काय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय केले की त्याच्यावर एक संयुक्त राष्ट्राच्या भाषणामध्ये त्यांनी 21 जून रोजी वार्षिक योग दिन म्हणून सुचविला होता. आणि कारण त्याचं कारण पण आहे किंवा जेव्हा काय जो उत्तर गोलार्धातील वर्षातील सर्वात मोठा दिवस आणि जगाच्या अनेक भागामध्ये त्याचे विशेष महत्व असते. तर 21 जून हा उत्तर गोलार्धातील वर्षातील सर्वात मोठा दिवस म्हणून ओळखला जातो. म्हणून आंतरराष्ट्रीय योग दिन हा 21 जून म्हणून या दिवशी साजरा केला जातो. तर क्वेश्चन 40 आन्सर आहे बी 21 जून. क्वेश्चन 41. विच ऑफ दी फॉलोइंग इज नॉट अ करेक्ट स्टेटमेंट, पुढील पैकी अचूक नसलेले विधान कोणते, म्हणजे याच्यामधील रॉंग फाइंड आउट आपल्याला करायचं आहे. ऑप्शन बघूया पुढील प्रमाणे. फर्स्ट ऑप्शन दिलेलं आहे अ टेस्ट कॅन बी रिलायबल विदाउट बीइंग व्हॅलिड, एखादी चाचणी वैध असल्याशिवाय विश्वसनीय असू शकते. ऑप्शन बी दिलेलं आहे अ टेस्ट कॅन नॉट बी व्हॅलिड विदाउट बीइंग रिलायबल, एखादी चाचणी विश्वसनीयतेशिवाय वैध असू शकत नाही. ऑप्शन सी दिलेलं आहे अ टेस्ट कॅन बी रिलायबल अँड व्हॅलिड फॉर बोथ, एखादी चाचणी दोन्ही विश्वसनीय व वैध असू शकते. आणि ऑप्शन डी दिलेले आहे अ टेस्ट कॅन बी व्हॅलिड विदाउट बीइंग रिलायबल. तर या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे इथे बी. तर पुढील पैकी अचूक नसलेले विधान कोणते, म्हणजे पुढील पैकी अचूक नसलेले बरोबर नसलेले म्हणजे चुकीचे कोणते असंच विचारलेले इनडायरेक्टली. तर याचा आन्सर आहे बी अ टेस्ट कॅनॉट बी व्हॅलिड विदाउट बीइंग रिलायबल, एखादी चाचणी विश्वसनीयतेशिवाय वैध असू शकत नाही. तर हे पण का तर चाचणी मधील विश्वसनीयता असेल किंवा तर वैध असू शकतं किंवा नाही हे काय चुकीचे आहे. आणि चाचणी वैध नसेल तरी विश्वसनीय असू शकते किंवा चाचणी दोन्ही वैध व विश्वसनीय असू शकते आणि चाचणी विश्वसनीय नसेल हे वैध असू शकते हे ऑप्शन नाही. तर 41 क्वेश्चनचा आन्सर आहे बी अ टेस्ट कॅन नॉट बी व्हॅलिड विदाउट बी रिलायबल. हे तिन्ही बरोबर आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला चुकीचं विचारल्यामुळे बी हे ऑप्शन चुकीचं आहे. क्वेश्चन नंबर 42. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट, पुढील पैकी कोणते विधान बरोबर आहे. फर्स्ट ऑप्शन दिलेलं आहे व्हायरस इम्प्रूव्ह द स्पीड ऑफ प्रोसेसिंग इन्फॉर्मेशन थ्रू कम्प्युटर, व्हायरस संगणकाद्वारे माहिती प्रक्रिया करण्याची गती वाढवतो. ऑप्शन बी व्हायरस इज अन ऑपरेटिंग सिस्टीम, व्हायरस म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम आहे. ऑप्शन सी इंटरनेट डज नॉट अलाउ द व्हायरस टू स्प्रेड, ऑप्शन डी व्हायरस इज पार्ट ऑफ द सॉफ्टवेअर. तर 42 चा आन्सर आहे डी व्हायरस इज अ पार्ट ऑफ सॉफ्टवेअर. ह्याच्यामध्ये काय विचारलेलं आहे की विधान योग्य बरोबर कोणतं आहे असं विचारलंय की व्हायरस व्हायरस बद्दल विचारलंय. व्हायरस म्हणजे एक जीवाणू नसून एक कम्प्युटरचा एक सॉफ्टवेअर आहे. अँटीव्हायरस हा काय संगणक किंवा लॅपटॉप मधून व्हायरस आणि इतर प्रकारचे दुर्भावनापासून शोधण्यासाठी किंवा त्यांना काढून टाकण्यासाठी हे डिझाईन केलेलं आहे काय प्रोग्राम आहे. 42 चा आन्सर आहे डी व्हायरस इज अ पार्ट ऑफ सॉफ्टवेअर. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 43. अकॉर्डिंग टू स्वामी विवेकानंद द एम ऑफ एज्युकेशन इज, स्वामी विवेकानंदांच्या मते शिक्षणाचे ध्येय डॅश आहे. फर्स्ट ऑप्शन दिलेलं आहे टू अटेन द परफेक्शन ऑलरेडी प्रेझेंट, पूर्वीचे विद्यमान असलेले पूर्णत्व प्राप्त करणे. ऑप्शन बी व्होकेशनल इफिशियन्सी, व्यावसायिक अकार्यक्षमता.
सॉरी व्यावसायिक कार्यक्षमता. ऑप्शन सी दिलेला आहे टू बी अन एक्सपर्ट इन योगा, योगांचा तज्ञ होणे. आणि ऑप्शन डी दिलेला आहे टू डेव्हलप ऑन सेल्फ इन टू अ सुपरमॅन, स्वतःला अतिमानवात विकसित करणे. तर ऑप्शन क्वेश्चन काय विचारले होते की स्वामी विवेकानंद त्याच्या मते शिक्षणाचे ध्येय काय आहे, तर ऑप्शन फर्स्ट हे उत्तर आहे त्याचं, ए टू ए अटेन द परफेक्शन ऑलरेडी प्रेझेंट, पूर्वीचे विद्यमान असलेले पूर्वत्व प्राप्त करणे. तर स्वामी विवेकानंदांच्या मते काय होते की त्यांनी काय विश्वास ठेवत होते की दॅट एज्युकेशनल शुड बी, कसं असलं पाहिजे शिक्षण, लाईफ गिव्हिंग देणार असलं पाहिजे, मॅन मेकिंग बनवणार किंवा कॅरेक्टर बिल्डिंग करणार, चारित्र्य संवर्धन करणार, हे काय विवेकानंदाच्या मत त्यांच्या मते शिक्षणाचे ध्येय होते. आणि त्यांचा मेन म्हणजे प्राईम एम काय होता, एज्युकेशन इज अ स्पिरिच्युअल ग्रोथ, म्हणजे शिक्षणाचा काय आत्मिक वाढ आणि त्यांचा विकास करणे हा स्वामी विवेकानंदांच्या मते शिक्षणाचा ध्येय होता. आणि लास्ट ऑप्शन जो दिलेला आहे टू डेव्हलप ऑन सेल्फ इन टू अ सुपरमॅन, ही सुपरमॅन ही कॉन्सेप्ट कोणी दिलेली आहे, तर श्री अरबिंदो यांनी ही सुपरमॅनची कॉन्सेप्ट दिलेली आहे. यांच्याशी निगडीत हा सुपरमॅन हा अतिमानस हा त्यांनी कन्सेप्ट, त्यांनी अरबिंदो यांनी दिलेली कन्सेप्ट आहे. आणि स्वामी विवेकानंदांच्या मते जो प्रश्न विचारलाय त्या प्रश्नाचं उत्तर आहे ए पूर्वीचे विद्यमान असलेले पूर्णत्व प्राप्त करणे. तर क्वेश्चन नंबर 44, विच इज द मोस्ट ऑब्जेक्टिव्ह सायकोलॉजिकल टूल, कोणते मानसशास्त्रीय साधन सर्वाधिक वस्तुनिष्ठ आहे. हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे आत्ताच, क्वेश्चन हे म्हणजे 44 क्वेश्चन नंबर रिपीट झाला आत्ताच प्रश्नाचं आपण हे स्पष्टीकरण पाहिलं, तरी परत एकदा बघूया. थीमॅटिकल अप्रिसिएशन टेस्ट, आशय आस्वाद चाचणी, प्रक्षेपण चाचणी, ऑप्शन सी इंटरव्ह्यू मुलाखत, आणि डी दिलेले इंटेलिजन्स टेस्ट बुद्धिमत्ता चाचणी. तर या प्रश्नाचं उत्तर आहे डी बुद्धिमत्ता चाचणी. हे काय थिअरी आणि प्रॅक्टिसचा मेजरिंग केला जाते, विद्यार्थ्यांचा परफॉर्मन्स बघला जातो आणि वेगवेगळ्या डायग्नोस्टिक इन्स्ट्रुमेंट वापरल्या जातात. टेस्ट आयक्यू टेस्ट एज अ टूल म्हणून, एक फ्युचर टूल, फ्युचर बिहेवियर प्रिडिक्शन टूल म्हणून याचा वापर केला जातो. आणि याच्यामध्ये काही क्षमता समजून घेण्यासाठी, क्रिटिकल थिंकिंग असेल, शिकवण्याची क्षमता असेल, इत्यादींचं काय मूल्यांकन केल्या जाते. सायकोलॉजिकल असेसमेंट मेजर केला जातो, पर्सनचं कॉग्निटिव्ह अबिलिटी बघितल्या जाते. हे काय एक एक मेमरी मेजरमेंट टूल म्हणून आपण बघतो. एक प्रॉब्लेम सॉल्विंग करणे हे काय बुद्धिमत्ता चाचणीमध्ये येत असते. आणि याच्यामध्ये फर्स्ट ऑप्शन दिले थीमॅटिकल अप्रिशिएशन टेस्ट, याच्यामध्ये काय येते एक प्रक्षेपण मानसशास्त्रीय चाचणी आहे, जी की 1930 मध्ये हेनरी मुरे आणि मॉर्गन यांनी याला डेव्हलप केलं. आणि हे काय होते एक अमेरिकन मानसशास्त्रज्ञ होते. आणि या टेस्टचा युज काय होता की एक अम्बिग्युअस म्हणजे दोन अर्थी असलेल्या शब्दांचा काय इथे इमेजद्वारे व्यक्तींचे व्यक्तिमत्व समजण्यासाठी वापर केला जात होता. म्हणजे जसं एखाद्या व्यक्तीच्या भावना असतील आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी काय अस्पष्ट दृश्यांचे वर्णन करण्यासाठी हे समाविष्ट केलेली टेस्ट आहे. ऑप्शन बी मध्ये काय दिलेलं आहे रोशार्ड टेस्ट, ही काय इंक बॉट टेस्ट म्हणून सुद्धा ओळखल्या जाते. याच्यामध्ये काय एक्झामिन केलं जातं की पर्सनचे पर्सनॅलिटी, व्यक्तीचे व्यक्तिमत्व होतं, त्यांचे कॅरेक्टर म्हणजे त्यांच्या वैशिष्ट्याचं व्यक्तित्व तपासल्या जातं. त्याच्यामध्ये इमोशनल फंक्शनिंग सुद्धा तपासल्या जाते. ही काय प्रोजेक्टिव्ह प्रक्षेपण तंत्र म्हणून सुद्धा ओळखल्या जाते. याच्यामध्ये डायग्नोस्टिक टूल्स म्हणून किंवा प्रोजेक्टिव्ह मेजरमेंट म्हणून याचे काय आयडेंटिफाय केल्या जाते. पर्सनचं काय स्टेट माइंड सध्या काय, वराइस काय, त्याच्यामध्ये पर्सनॅलिटी ट्रेट काय आहेत, हे सगळे रोशार्ड टेस्ट मध्ये तपासल्या जातात. आणि इंटरव्ह्यू काय ही एक टूल काय डाटा कलेक्शनची टूल म्हणून ओळखल्या जाते. तर 44 क्वेश्चनचा आन्सर आहे डी इंटेलिजन्स टेस्ट. क्वेश्चन नंबर 45, देर आर टू ऍस्पेक्ट ऑफ मेंटल हेल्थ, मानसिक आरोग्याचे डॅडॅश हे दोन भाग आहेत. फर्स्ट ऑप्शन दिलेलं आहे पॉझिटिव्ह और निगेटिव्ह, सकारात्मक किंवा नकारात्मक. ऑप्शन बी दिलेलं आहे नॅचरल और आर्टिफिशियल. ऑप्शन सी दिलेले आहे डायरेक्ट और इनडायरेक्ट, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष. आणि ऑप्शन डी दिलेला आहे इझी और डिफिकल्ट, सोपा किंवा कठीण. तर मानसिक आरोग्याचे हे डॅडॅश हे दोन भाग आहेत. तर मानसिक आरोग्याचे कोणते दोन भाग आहेत त्याच्या ऑप्शन मध्ये या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे बी नॅचरल आणि नॅचरल और आर्टिफिशियल, नैसर्गिक किंवा कृत्रिम. मानसिकचे आरोग्य पॉझिटिव्ह निगेटिव्ह नसून, डायरेक्ट इनडायरेक्ट नसून, इझी आणि डिफिकल्ट नसून, तर काय आहे नॅचरल आणि आर्टिफिशियल आहे, नैसर्गिक किंवा कृत्रिम. तर 45 क्वेश्चनचा आन्सर आहे बी. नेक्स्ट क्वेश्चन 46, व्हॉट डज द डिस्क्रिप्शन ऑफ द रिसर्च प्रॉब्लेम नॉट इन्क्लुडेड,
संशोधन समस्येच्या विवरणात कशाचा समावेश होत नाही? तर फर्स्ट ऑप्शन दिलेला आहे अ बॅकग्राऊंड ऑफ द स्टडी, अभ्यासाची पार्श्वभूमी. ऑप्शन बी थेरीज ऑन विच इज इट इज बेस्ड, ज्यावर समस्या आधारित आहे ते सिद्धांत. ऑप्शन सी अझम्पशन्स डिड अंडरलाइंग इट, त्यात समाविष्ट होणारी गृहितके. रिव्ह्यू ऑफ रिसर्च डन, झालेल्या संशोधनाचा आढावा. प्रश्न काय विचारलाय की संशोधन समस्येच्या विवरणात हे दिलेल्या ऑप्शन पैकी कोणता चा समावेश होत नाही, याच्यामध्ये चार पैकी तीन जे ऑप्शन आहे ते समावेश होणारे असतील आणि एक जो आहे निगेटिव्ह असल्यामुळे नाही. तर या प्रश्नाचं उत्तर काय दिलेलं आहे, डी दिलेलं आहे, रिव्ह्यू ऑफ रिसर्च डन, झालेल्या संशोधनाचा आढावा. रिसर्च प्रॉब्लेम मध्ये नाही याच्यामध्ये, तर एखाद्या विशिष्ट विषयाच्या क्षेत्रासाठी प्रकाशित केलेल्या किंवा माहितीचा जे काय चर्चा आणि विश्लेषण करत असते, तर काही वेळा काय माहितीची विशिष्ट कालावधीमध्ये याचा समावेश केला जातो. तर संशोधनामध्ये संशोधन समस्येमध्ये कशाचा समावेश होत नाही, तर रिव्ह्यू ऑफ रिसर्चचा होत नाही. बॅकग्राऊंड ऑफ द स्टडी, थेरीज ऑन विच इट इज बेस्ड, अझम्पशन अंडरलाइंग इट, ह्या तिन्ही गोष्टी समस्या संशोधनाच्या समस्या विवरणामध्ये येत असतात आणि संशोधन ऑफ रिसर्च डन हा येत नसतो. याच्यामध्ये रिसर्च प्रॉब्लेमचा मुख्य काय आहे, मुख्य घटकामध्ये संकल्पना, व्याप्ती मर्यादित करणे किंवा अन्वेषणाची प्रासंगिकता आणि मागील निष्कर्ष आणि चालू संशोधन समजून घेण्यासाठी काय सर्व समावेश साहित्य शोधणे, हे सगळं काय याच्यामध्ये समाविष्ट गोष्टी असतात. आणि एक सांगते परत एकदा, अझम्पशन, अझम्पशन मराठीमध्ये याचा अर्थ गृहितके होतो आणि हायपोथिसिसचा अर्थ गृहितक होतो. तर गृहितक आणि गृहितके जेव्हा मराठीमध्ये ऑप्शन येतात तर याचा मीनिंग खूप वेगवेगळा असतो. गृहितक म्हणजे काय, एक म्हणजे समस्येसाठी टेंटेटिव्ह एक स्टेटमेंट केल्या जाते त्याला गृहितक म्हणतात, तात्पुरते विधान म्हटल्या जाते. पण गृहितक गृहितके मध्ये काय असते, ते काय त्या गोष्टीला आपण मांडू शकत नाही, ती घडून गेलेली म्हणजे गोष्ट असते, ती युनिव्हर्सल असते. अझम्पशन मध्ये गृहितक म्हणजे आता थोडक्यामध्ये सांगते, आता थोड्या वेळपूर्वी काय पाऊस पडला होता, पण हे झालं काय अझम्पशन मध्ये होते, म्हणजे ढगाळ वातावरण आहे, पाऊस पडेल का, पाऊस पडण्याची शक्यता आहे का, हे काय झालं हायपोथिसिस झाले, एक विधान मांडल्या गेलं, जर त्याची शक्यता मांडल्या गेली. पण गृहितक अझम्पशन मध्ये काय येते की जी ट्रूथ आहे युनिव्हर्सल आहे हे अझम्पशन मध्ये येते. गृहितक आणि गृहितक मध्ये हा छोटासा फरक आहे. तर 46 आंसर आहे डी, कशाचा समावेश होत नाही, तर रिव्ह्यू ऑफ रिसर्च डन. क्वेश्चन नंबर 47, ऑल द फंक्शन ऑफ एज्युकेशनल मेजरमेंट आर कन्सर्न डिरेक्टली और इनडायरेक्टली विथ, शैक्षणिक मापनाची सर्व कार्य प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे डाटाशी संबंधित आहेत. ऑप्शन दिलेले आहेत, फर्स्ट अवॉइडन्स ऑफ कॉन्फ्लिक्ट, अवॉइडन्स ऑफ कॉन्फ्लिक्ट हे म्हणजे ह्या क्वेश्चन पेपर मध्ये थोडेसे शब्द रचना फार वेगळी बदललेली आहे. अवॉइडन्स ऑफ कॉन्फ्लिक्ट न म्हणता कॉन्फ्लिक्ट ऑफ अवॉइडन्स म्हणजे असमंजसता म्हणता येणार नाही, संघर्ष टाळणे, हे काय एक पर्सनॅलिटी ट्रेट मधला घटक आहे. तर ऑप्शन बी दिलेला आहे सिलेक्शन ऑफ टीचर, शिक्षकांची निवड करणे. आणि ऑप्शन सी दिलेला आहे फॅसिलिटेशन ऑफ लर्निंग, अध्ययन सुविधा पूर्ण करणे. आणि लास्ट दिलेला आहे इम्प्रूव्हमेंट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन, प्रशासनातील सुधारणा. तिथे प्रश्न काय विचारलेले, शैक्षणिक मापनांची सर्व कार्य प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे डाटाशी संबंधित आहेत, कशाशी संबंधित आहेत, तर याचा आन्सर आहे सी फॅसिलिटेटीज ऑफ लर्निंग, अध्ययन पुरी सुविधा पूर्ण करण्यासाठी शैक्षणिक कार्यक्रमाची सर्व ही संशोधनाची कार्य आहेत. आणि अवॉइडन्स ऑफ कॉन्फ्लिक्ट मध्ये काय येते, त्याच्यामध्ये काय आहे संघर्ष टाळण्यामध्ये, ही काय पर्सनॅलिटी ट्रेट आहे जे अंतर्मुखी लोकांशी रिलेटेड आहेत, लोकांचं काय जसं आनंददायक वर्तनांचा किंवा एक प्रकार आहे जो की सामान्यतः इतरांना अस्वस्थ किंवा काय म्हणता येईल त्याला, इतरांना अस्वस्थ करण्याचा किंवा खोलवर रुजलेल्या भीती जे असते मनामध्ये ते उद्भवल्या जातो, ते टाळण्यासाठी काय कॉन्फ्लिक्ट ऑफ अवॉइडन्स या प्रकारचे काही लोक असतात. आणि 46 आंसर आहे सी फॅसिलिटेशन ऑफ लर्निंग, अध्ययन सुविधा पूर्ण करणे. क्वेश्चन नंबर 48, अ फॅक्टर ऑफ सोशल मोबिलिटी, सामाजिक गतिशीलतेचा एक घटक आहे. फर्स्ट ऑप्शन दिलेला आहे एज्युकेशन, शिक्षण. सेकंड दिलेला आहे कम्युनिटी, समुदाय. सी दिलेला आहे रिलीजन, धर्म. आणि डी दिलेला आहे कन्झर्वेटिझम, परंपरावाद. सामाजिक गतिशीलतेचा एक घटक डॅश आहे, सामाजिक गतिशीलतेचा घटक कशाला ओळखला जाते, एक शिक्षण म्हणून, हे काय कीवर्ड आहे, की आहे
एज्युकेशन की फॅक्टर इज सोशल अबिलिटी. सोशल मोबिलिटी मध्ये काय, मुक्तपणे फिरण्याची क्षमता, असा ह्याचा सुद्धा अर्थ होतो. सोशल मोबिलिटी मध्ये काय, एखाद्या व्यक्तीची किंवा व्यक्तीची एका सामाजिक स्थितीतून दुसऱ्या सामाजिक स्थितीमध्ये कडे जाणे, हे काय सोशल मोबिलिटी म्हणून ह्याचा थोडक्यात मध्ये अर्थ म्हणता येईल. तर 48 क्वेश्चन आंसर आहे ए, सामाजिक गतिशीलतेला एक घटक म्हणून शिक्षण आहे. फॅक्टर इज सोशल मोबिलिटी इज एज्युकेशन. क्वेश्चन नंबर 49, मोटिवेशन इज द बेस्ट वे ऑफ लर्निंग. द डेफिनेशन ऑफ मोटिवेशन इज गिवन बाय, प्रेरणेची हीच अध्ययनाचा सर्वोत्तम मार्ग आहे, अशी व्याख्या अशी व्याख्या डॅडाश यांनी दिली आहे. हे प्रेरणेची एक व्याख्या दिलेली आहे आणि हे चार हे दिलेले आहेत. ऑप्शन वुडवर्थ, ऑप्शन स्किनर, ऑप्शन सी गिलफोर्ड आणि ऑप्शन डी दिलेला आहे गार्ड्स. तर प्रेरणेची प्रेरणा हीच अध्ययनाचा सर्वोत्तम मार्ग आहे, अशी व्याख्या कोणी दिली, तर स्किनर यांनी प्रेरणेबद्दल ही व्याख्या दिलेली आहे. तर 49 आंसर आहे बी, तर प्रेरणा हीच अध्ययनाचा सर्वोत्तम मार्ग आहे, अशी व्याख्या स्किनर यांनी दिलेली आहे. क्वेश्चन नंबर लास्ट, क्वेश्चन नंबर 51, दिस इज नॉट अ साइन अडल्सन्स, दाडाशे कुमारावस्थेचे लक्षण नाही. तर फर्स्ट ऑप्शन दिलेलं आहे द थॉट ऑफ रिलेशन, थॉट ऑफ फ्रेंडशिप, मैत्रीचा विचार. ऑप्शन बी सोशल कॉन्शियसनेस, सामाजिक जाणीव. ऑप्शन सी इंटरेस्ट इन प्लेइंग, खेळातील स्वारस्य. आणि ऑप्शन डी ग्रुप ऑफ फॉर्मेशन, गट तयार करणे. तर याच्यामध्ये काय विचारलेलं आहे की कुमार अवस्थेचे लक्षण नाही असं विचारलेलं. तर तीन जे लक्षण असतील कुमार अवस्थेचे असतील आणि एक हा जो याच्याशी नाही, तर निगेटिव्ह विचारलेला आहे की नाही असं विचारलेलं आहे. कुमार अवस्थेशी निगडीत असलेला कोणता हा याच्यामध्ये लक्षण नाही. तर याचा आन्सर आहे सी इंटरेस्ट इन प्ले ग्रुप प्लेइंग, खेळातील स्वारस्य. हे काय चाइल्डहूडशी रिलेटेड आहे आणि अडल्सन्स मध्ये काय येते, त्याच्यामध्ये फिजिकल सायकोलॉजिकल सोशल डेव्हलपमेंट ह्यांचा काय रॅपिडली झालेला असतो. इट ऑफन असोसिएटेड विथ हे काय टीनेजर ग्रुपशी रिलेटेड असतो. अडल्सन्सला टीनेजर म्हणून ओळखल्या जाते. अडल्सन्स मध्ये काय, इट इज अ फेज ऑफ काय लाईफ बिटवीन चाइल्डहूड अँड अडल्टहूड, या दोन्ही मधील हे काय फेज आहे. आणि याचा एज ग्रुप काय असते 10 to 19 असा हा यांचा एज ग्रुप असतो. आणि हे काय युनिक स्टेज म्हणून ओळखल्या जाते ऑफ अ ह्युमन डेव्हलपमेंट अँड आणि अन इम्पॉर्टंट टाइम फॉर अ लेईंग द फाउंडेशन ऑफ गुड हेल्थ. एक फाउंडेशनचा लेईंग गुड हेल्थचा हे काय बेस आहे अडल्सन्स. तर अडल्सन्सचे लक्षण काय नाही, मैत्रीचा विचार करणे, सामाजिक जाणीव ठेवणे, गट तयार करणे, हे सगळे काय अडल्सन्सशी रिलेटेड आहेत. पण इंटरेस्ट इन प्लेइंग हा ऑप्शन याच्याशी निगडीत नाही. तर 50 नंबरचं क्वेश्चनचं आन्सर आहे सी इंटरेस्ट इन प्लेइंग.